सगळ्यांचं छान चाललंय आणि माझंच फक्त काहीतरी प्रकरण घडलेलं आहे. हा फोमो हा खरं तर एका सोशल अँझायटीचा हे आहे आणि हे तर ओढवून घेतलेलं डिप्रेशन आहे. वर्षानुवर्ष दारू पित आहेत लोक आणि जेव्हा ते ॲडिक्शन सोडवण्यासाठी येतात तीच व्यक्ती विचारते आम्हाला की हा या औषधांची सवय होईल का, ॲडिक्शन होईल का याचं. मी मूव्ही बघायला गेलो तर तो मूव्ही बघून संपतो. पेपर वाचत असलो, पुस्तक वाचत असलो तर ते वाचून संपतं आणि मग ब्रेनला डिस्ट्रॅक्ट करायला एक स्टॉप क्लू मिळतो. तसा ह्या डिजिटल ह्याच्यामध्ये मी आता साधं यूट्यूब बघायला लागलं तर बाजूला प्लेलिस्ट आलेली असते, सो देर इज नो स्टॉप क्लू, ते संपत नाही. जर असा स्क्रीनचा वापर रात्री होत असेल तर त्यांना झोप नाही येत, ब्रेन एक्झॉस्ट होतो आणि तो शटडाऊन होतो. हॅलो, नमस्कार. खुसफुसच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खुसफुस म्हणजे काय, आम्ही कॉन्सेप्ट बेसिकली काय आहे या शोची सांगतो. आपण असे बरेचसे विषय आहेत ज्याच्याबद्दल ओपनली बोललं जात नाही आपल्याकडे आणि दबक्या आवाजात आपण त्या गोष्टींबद्दल चर्चा करतो, पण असा एक काही प्लॅटफॉर्म नसतो असे जिथे आपल्याला त्या गोष्टींबद्दलची माहिती मिळते किंवा त्याच्याबद्दल चर्चा केली जात. तर त्या सगळ्या टॉपिक्सबद्दल चर्चा करण्यासाठी, एक ओपन कॉन्व्हर्सेशन सुरू करण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि खुसफुसच्या माध्यमातून आम्ही हे जे गॉसिप केले जाणारे टॅबूड विषय असतील किंवा काय म्हणूया सोसायटल इश्यूज म्हणूयात खरं तर, ते चर्चा त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजचा पहिला विषय सोशल मीडिया आणि मेंटल हेल्थ. यासाठी आपल्यासोबत आहेत शिरीषा साठे मॅम आणि विजय महाले सर. दोघेही प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट आहे पुण्यातले, दोघेही नामवंत आहेत आणि आम्ही त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर वेलकम दोघांनाही आणि हॅलो. मला शिरीषा मॅम तुम्हाला विचारायचं होतं की एक तर तुम्ही या दोन्हीकडे कसं बघता, म्हणजे सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म खरं तर आपण माझ्यापर्यंत तरी मेंटल हेल्थ त्याचा अवेअरनेस काय म्हणूयात कॉलेजमध्ये सायकोलॉजी विषय होता म्हणून काही अंशी पोचला, पण जितकं अवेअरनेस बहुतेक कोविडमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातनं आणि वगैरे इंस्टाग्रामवरनं ट्विटरवरती काय काय ट्रेंड सुरू झाले त्याच्यामधनं जितकं सोशल मीडिया थ्रू सायकोलॉजी पोचलं आणि मेंटल हेल्थ पोचलं आणि त्याचा तितकाच त्रास होतो आहे. एक छोटासा प्रसंग किंवा गोष्ट सांगते. मी ज्या वेळेला टीनेजमध्ये होते त्यावेळेला सेक्शुआलिटी हा विषय अतिशय त्याला टाबू होता. आजही होता म्हणण्यासारखी परिस्थिती आहे म्हणजे, पण तेव्हा मी एकदा आमच्या एका प्रोफेसरशी बोलत होते आणि तेव्हा मी कॉलेजमध्ये असताना तेव्हा त्यांना म्हटलं की अहो ह्याविषयी काही माहिती मिळतच नाही, व्हॉट एवर दॅट वी शेअर तेवढंच नॉलेज आम्हाला मिळतं. आपापसात आम्ही जे काही बोलून आम्ही शेअर करतो मित्रमैत्रिणी तेवढंच नॉलेज आम्हाला मिळतं. तर ते म्हटले यू डोंट शेअर नॉलेज, यू शेअर इग्नरन्स. तर मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या बाबतीत असंच काहीसं होतं आहे. जे शेअर होतं आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यात खरंच इग्नरन्स शेअर होतो आहे का, त्याच्यातल्या काही टर्म्स उगाच ओव्हर यूज होत आहेत का, ज्याच्यातनं ते एक असं फॅन्सी काहीतरी गोष्टीविषयी आपण बोलतो आहोत असं एक चित्र निर्माण होत आहे असं मला वाटतं, रादर दॅन लुकिंग ॲट इट ॲज अ सिरियस इशू फॉर विच वी नीड टू बी इक्विप्ड, ज्याच्यामध्ये ते नॉलेज बेस्ड पाहिजे. बरोबर, एक्सपिरियन्शियल शेअरिंग हे पाहिजेच कुठल्याही बाबतीत असावं, पण तरीसुद्धा ते शेअरिंग एकदा त्याच्या पलीकडे पण गेलं पाहिजे की आपण जे बोलतो आहोत ते काय बोलतो आहोत. म्हटलं तसं की थोडंसं मला जे आत्ता खटकतंय किंवा असं वाटतंय की ह्याच्यात बदल व्हायला पाहिजे ते म्हणजे फॅन्सिईंग सर्टन थिंग्स, म्हणजे मेंटल हेल्थ असो सायकोलॉजिकल हेल्थ असो ह्या सगळ्याविषयी एक फॅन्सी काहीतरी हे. त्यामुळे बोललं खूप जातं आहे, एक्सपिरियन्सेस शेअर खूप केले जात आहेत, एका बाजूने त्याला एक लेबल दिलं जात आहे बरोबर जे खरं तर सिरियस क्लिनिकल लेबल आहे. म्हणजे डायबिटीज, ट्युबरक्युलॉसिस, लेप्रसी ही लेबल्स आपण धाडकन कुठल्या तरी काहीतरी अनुभवामुळे की नाही माझ्या बोटाला जरा बधीरपणा आला आहे म्हणजे मला लेप्रसी झाली असेल असं आपण नाही म्हणत बरोबर.
राईट, किंवा जरा खोकला टिकलाय बहुतेक मला टीबी झाला असेल असं आपण नाही म्हणत. आणि मी टीबीच्या थेरपीला जातो. टीबी जेन्युअली मला खूप मोठा कन्सर्न वाटतो, कारण खूप लोकांच्या मुळे ग्रुप्समध्ये इट हॅज बिकम अ कूल थिंग नाव की मी थेरपीला जातो. करेक्ट. आणि लोक एक्सप्लिसिटली सोशल मीडियावरती त्याच्याबद्दल पोस्ट करतात, बोलतात. म्हणजे आय हॅव टोटल रिस्पेक्ट फॉर देअर इमोशन्स आणि आय एम बिंग व्हेरी सेन्सिटिव्ह अबाउट इट. पण तरीही तुम्ही काय म्हणूयात, मार्केट स्पेसमध्ये आत्ता बहुतेक हे चालतंय म्हणून हे चालवून बघूयात असं एक काही होत आहे का? करेक्ट. असे अनेक गोष्टी आत्ता बोलल्या जात आहेत. ओके, म्हणजे असे प्लॅटफॉर्म्स असणं, अशा पद्धतीचा एक ओपननेस असणं हे बरोबर आहे, पण पुढे काय? तर त्याच्यातले दोन जे मला तोटे वाटतात ते एक असं की मी म्हटलं तसं की एक तर हे खूप चुकीच्या दिशेने, म्हणजे त्याने काही साध्य होणार नाही अशा दिशेने ते चाललं आहे. आणि दुसरा भाग, जिथे खरोखरी गरज आहेत ना त्या मंडळींना कळतं आहे की ह्याविषयी ही लोकं जे बोलत आहेत ना तसं नाही आहे. माझा अनुभव मात्र वेगळा आहे. म्हणजे डिप्रेशन ॲज अ क्लिनिकली डायग्नोजेबल एंटिटी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या माणसाचा अनुभव आणि त्याला रोजचं जगताना करायला लागणारी लढाई, रोजचं उठणं उठून कामाला लागणं किंवा सकाळच्या बेसिक गोष्टी स्वतःसाठी सुद्धा करायला जेव्हा मोटिवेशन नसतं, स्वतःला ढकलायला लागतं, तेव्हा तो अनुभव काय असतो हा भाग डिप्रेशन ह्याविषयी जनरल अशा पद्धतीने रोडवर पाट्या घेऊन बोलणाऱ्या लोकांच्यापेक्षा तो वेगळा असतो. त्यामुळे उलटं ज्यांना ह्याची खरोखरी गरज आहे आणि ज्यांनी ह्याविषयी बोलायला पाहिजे आणि मदत घ्यायला पाहिजे ही लोकं बोलतच नाहीत. कारण ती ह्याच्यामध्ये आपला अनुभव सांगूच शकत नाहीत, कारण त्यांना लक्षात येतं की हे जे बोलत आहेत ते आणि माझं जे चाललं आहे ते अतिशय वेगळं आहे. आता तुम्ही म्हटलात की ज्यांना गरज आहे ते लोक त्यांच्यापर्यंत ते पोचत आहे की नाही. विजय दादा, तू काय म्हणूया चिपळूणमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतो आणि काय म्हणूया थोडा रुरल कनेक्टही तुझा बऱ्यापैकी आहे, तर म्हणजे मला खरंच जेन्युअनली हा प्रश्न पडतो की खरंच हे मेंटल हेल्थ विषयीचं जे फॅड आहे, सॉरी मी तुमच्या समोर ह्याला फॅड म्हणतोय, पण ते शहरी भागातच खूप आहे का, किंवा काय म्हणूयात एक अर्बन शिकलेला ऑडियन्स आणि आता इंस्टाग्राममुळे त्याला एक्सपोज झालेला ऑडियन्स त्यांच्यापर्यंतच हे पोचलंय का, की गावागावांमध्ये सुद्धा ती मेंटल हेल्थची गरज जाणवते किंवा त्याच्याबद्दलचा तितकं अवेअरनेस आहे त्या थेरपीसबद्दलचा, त्या ट्रीटमेंट्स विषयीचा काय आहे म्हणजे ते? माझा जो असा अनुभव आहे की जेव्हा मी गावच्या सारख्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी बघतो आणि कंपॅरिझन जर आपण एक केलं तर सिटीमध्ये नक्कीच आता हा फॅड आहे असं वाटायला लागतं आहे, पण जेव्हा मी गावच्या पेशंट्स बघतो त्या साईडचे तिथं फॅड नाही आहे, तिथं अजून आपल्या सिस्टीमच पोहोचायला मी असं म्हणेल की उशीर झाला आहे. काय त्या लोकांना गरज आहे पण नेमकी मला मदत कुठे घ्यायची आहे, कोणाकडे घ्यायची आहे हे अजूनही ते फाइंड आउट करतायत. काय अवेअरनेस काही प्रमाणामध्ये येस डेव्हलप झालेलं आहे गावच्या ठिकाणी, की आता मी शाळांमध्ये तिथे बघतो की अगदी लहान मुलांपासूनचे जे प्रॉब्लेम्स असतात लर्निंग डिसॅबिलिटीचे किंवा काही मेंटल इश्यूज आहेत अडल्टमधले, तर आता तिथले जनरल प्रॅक्टिशनर जे आहेत ते रेफर करतात पेशंट की नाही हे शारीरिक नाही वाटत आहे आम्हाला तर हे मानसिक वाटतं आहे, किंवा आजूबाजूचे काही असे जे लोक असतात की त्यांनी आधी कधीतरी मदत घेतलेली असते किंवा त्यांना माहीत असतं मेंटल हेल्थविषयी थोडंसं, तर मग ते कुठून तरी रेफर करतात की नाही याला थोडासा मानसिक त्रास वाटतोय, तर मग अशा अँगलने लोक येतात. पण फॅड ह्या अँगलने अजून तरी नाही आलेलं त्या ठिकाणी असं माझा अनुभव, तितकं जास्त पोहोचलेलं नाही. पण लोक रिसीव्ह कसे करतात म्हणजे मला ते माहीत करून घ्यायचं की तिकडे काय म्हणूयात आता हे परत हा हे माझं मत नाही पण ते जे काय म्हणूयात ओव्हरऑल ते जे असं वाटतं ना की मानसिक आजार म्हटलं की वेळाच ठरवलं, तर ते अजूनही तसं आहे का म्हणजे की बदलत आहे ते किंवा काही वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आहे हे, कारण तो पर्स्पेक्टिव्हच माहीत नाही त्याच्याबद्दलच कुणी बोलत नाही. मला असं वाटतं की गावाकडचीच लोक वेळा ठरवतात असं नाही आहे, हे सगळीकडं आहे. म्हणजे वेळा ठरवणं ही जी टर्म आहे हे आपण सहजपणे बोलून जातो, तर माझा अनुभव थोडा वेगळा आहे की जेव्हा गावचे लोक मदत मागायला येतात त्यांच्या मनामध्ये कुठलंही असं किंतु परंतु नाही आहे की मी कसा हेल्प घेऊ किंवा मला कोणी बघेल का, मी सायकोलॉजिस्टकडे आलो किंवा सायकॅट्रिस्टकडे आलो आहे. ते एकदा जेव्हा त्यांना अनुभव येतो ते नेक्स्ट टाईम त्यांच्या आजूबाजूच्या कोणाला मदतीची गरज असेल ते सहजपणे आणतात. काय आणि हेच जेव्हा मी शहरामध्ये म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी मी जेव्हा बघतो
तर अगदी इतके सारे प्रश्न चेहऱ्यावर घेऊन आलेले असतात, किंवा वेटिंग एरियामध्ये मला कोणी पाहिलं का, कोणी ओळखीचं बघेल का, इथपासून त्यांचे बॉडी लँग्वेज आणि हे असं आतमध्ये आल्यानंतर तुम्ही मग ही सगळी माहिती प्रायव्हसी मेंटेन तर करणार आहात ना वगैरे वगैरे, असे भरपूर साऱ्या गोष्टी असतात. आणि येस, मानसिक आजाराबाबत किंवा मानसिक काही जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम असतो त्याच्याबद्दल मदत कशी घ्यायची, खूप सारे डाऊट्स आहेत काय, पण गावच्या ठिकाणी आता काही इथले राजकीय लोक पण आहेत की ते मदत घ्यायला येतात, पण ते सगळ्यांसमोर मदत घ्यायला आलेले आहेत की आणि ते व्यवस्थित ओळख वगैरे देऊन जातात, आणि म्हणजे इतपत तिथं फ्रेंडली आहे. पण एक टोक पण मी बघतो की आपण जे म्हणतो की सिस्टीम पोचलेला नाही आहेत गावापर्यंत, जसं की स्किझोफ्रेनियासारखा गंभीर मानसिक आजार आहे, तर लोक देवाचं करत बसतात बरीच वर्ष आणि मग त्याच्यामध्ये वेळ जातो, आणि त्या पेशंटची एक महत्त्वाची वेळ असते की जिथं आपण त्या आजाराला ट्रीट करून थोडंसं सावरू शकतो, तर ती वेळ बऱ्याचदा निघून घालतो. गंभीर मानसिक आजारामध्ये त्याचं रूपांतर झालेलं असतं तोपर्यंत. तर एक असं टोक पण बघतो की म्हणजे तुम्हाला माझा जो काय अनुभव आहे मी सांगेल की एक मुलगा होता आणि कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिक ह्या कॅटेगरीमधला होता. सो 15 कॅटाटोनिक स्किझोफ्रेनियामध्ये जनरली पेशंट जो असतो तो एकाच पोझिशनमध्ये स्तब्ध असतो, त्याला विशिष्ट प्रकारचे भास तो अनुभवत असतो ज्यामुळे तो एकाच पोझिशनमध्ये असतो. म्हणजे समजा माझा हा एका हातवर जर मी केलेला आहे तो 8-8 तास 9-9 तास 12-12 तास 2-2 दिवस मी ह्याच पोझिशनमध्ये, माझं टॉयलेट वगैरे जेवण वगैरे त्याच परिस्थितीमध्ये, कोणी खाऊ घातलं तर तो पेशंट खाईल काय, म्हणजे त्याचं सेल्फ आपण म्हणू की केअर आणि हायजीन हे पूर्ण गडबडलेलं असतं. सो 15 वर्ष असा एक मुलगा एका म्हणजे लिटरली आजूबाजू जंगलच होतं आणि 15 वर्षापासून तो मुलगा त्याच स्थितीमध्ये होता काय, आणि मग आजूबाजूच्या लोकांना असं वाटायचं की हे काहीतरी देवाचं आहे. मग लोक यायचे आजूबाजूच्या आणि त्याला 15 वर्ष त्याच स्थितीमध्ये ते पूजायचे त्याला, आणि अशा पद्धतीने सगळं सुरू होतं. आणि मग कोणतरी एक आजूबाजूच्या गावातला एक डॉक्टर व्हिजिटला गेला असेल आणि त्याच्या ते लक्षात आलं की अरे नाही हे काहीतरी वेगळं आहे. मग त्याने त्याच्या आईला सांगितलं की नाही तुम्ही अशा अशा एक डॉक्टर येतात आणि मग तिथं तुम्ही दाखवा. मग तर त्याच्या आईने आमच्या क्लिनिकला आणलं. जेव्हा आम्ही त्याला ट्रीट केलं तर पुढच्या 2 व्हिजिटला तो मुलगा स्वतःहून चालत आला. वाव काय. आणि त्या आईला जो गिल्ट आला त्यातून की अरे मी माझ्या मुलाच्या आयुष्यातली 15 वर्ष वाया घालवली. पण सॅड म्हणजे त्या स्टोरीचा एंड असा आहे की नंतर त्या आईने गिल्टमधनं सुसाईड केलं की मी माझ्या मुलाचं जे काही आयुष्य घालवलं त्यातनं त्या गिल्टमध्ये तिने सुसाईड केली. पण हे एक टोक आहे की अवेअरनेस नसल्यामुळं काय घडू शकतं काय, असे मी दोन्ही टोकं बघितलेली आहेत ग्रामीण भागामध्ये. पण येस, डेफिनेटली फरक आहे की आपल्याकडं अति माहिती लोकांकडं आली त्यामुळे जास्त डाऊटमध्ये पडलेले आहेत, किंवा मला जो काही प्रॉब्लेम जो होता आहे त्याची जेन्युअन मी हेल्प घेणं त्यावर काम करणं हे कदाचित राहून जात आहे आणि मी फक्त मग त्याचा बुवा करतो आहे असं कुठेतरी मला जाणवतं, म्हणजे शहरी सारख्या ठिकाणी. मला या संदर्भात काही गोष्टी ॲड करायच्या आहेत विजयने जे सांगितलं त्या संदर्भात. हा जो मुद्दा आहे ना की अवेअरनेस असणं आणि नसणं त्यामुळे महत्त्वाचा कालावधी हातातनं जाणं, हा भाग शहरी सुशिक्षित लोकांमध्ये पण घडतो. म्हणजे सायकॅट्रिस्टपर्यंत ती केस येईस तोवर कमीत कमी 2-3 वर्ष ती क्रॉनिक झालेली असते. ह्याचं कारण ज्या ज्या वेळेला त्या म्हणजे सिरियस मेंटल इलनेसमध्ये हां ज्या ज्या वेळेला तिथे काहीतरी बिहेवियरल इश्यूज दिसत आहेत, काहीतरी विचित्रपणा दिसतो आहे, वियर्ड काहीतरी वाटत आहे, तिथे तिथे लोक त्याचे कॉझल कनेक्शन्स लावत बसतात. म्हणजे तुम्ही पेरेंट्स खूप स्ट्रिक्ट पेरेंटिंग होतं म्हणून असं झालं, तुम्ही खूप लिबरल होतात म्हणून असं झालं, त्याच्या आईवडिलांनी ना त्याच्या त्या भावंडांमध्ये खूप कंपॅरिझन केली म्हणून असं झालं, असे सगळे त्याचे हे. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा इतर दैवी उपाय जे ग्रामीण भागात केले जातात ते सगळे शहरी लोकंसुद्धा करतात. म्हणजे त्या गुरुची अंगठी घालण्यापासून ते नारायण नागबळी करायला नाशिकला जाईपर्यंत सगळे उद्योग हे करतात. बिकॉज आणि वेन दे रीच देअर विट्स एंड की आता ह्याच्या पुढे हे बदलत तर नाही आहे आणि आता आपलं डोकं काम करत नाही आहे,
तेव्हा कुठे ते म्हणतात की अरे नाही आता प्रोफेशनल हेल्प घ्यायला पाहिजे. म्हणजे हा जो डिनायलचा भाग आहे ना, म्हणजे एकीकडे तो अवेअरनेस आहे पण असं काहीतरी माझ्या बाबतीत असू शकतं, माझ्या मुलाला असं काहीतरी होऊ शकतं, माझ्या मुलीला काहीतरी होऊ शकतं असं हे ॲक्सेप्ट करण्याची हे नाही आहे. त्यामुळे अवेअरनेस असला तरी जो डिले होतो, आणि मानसिक आजारामध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, ते म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शन आणि रिलॅप्स प्रिव्हेन्शन. ह्या दोन गोष्टी मानसिक आजाराच्या ट्रीटमेंटच्या बाबत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर हा जो अर्ली इंटरव्हेन्शनचा भाग आहे ना, हा शहरामध्ये ह्या सगळ्या कारणांनी हातातनं तो कालावधी निघून जातो. आणि मग बहुतेक वेळेला ना सगळा फोकस हा डॅमेज लिमिटेशनवरती येतो की आता अजून पुढचं काही हे होऊ नये. तोपर्यंत करिअर निसटलेलं असतं हातातनं, शिक्षण निसटलेलं असतं, लग्न वगैरे झालेलं असेल तर ती रिलेशनशिप निसटलेली असते हातातनं, अशा अनेक गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे अवेअरनेस असूनसुद्धा पुन्हा आउटकम त्याचा जो इग्नरन्समुळे येणारा आउटकम आणि अवेअरनेस असला तरी डिनायलमुळे येणारा आउटकम हा सारखाच राहतो. हा एक मुद्दा. आणि दुसरा भाग जो मला वाटतं तो असा, परत मगाशी जे मी म्हटलं की ते फॅन्सी करतात, परंतु सिरियस प्रॉब्लेम असेल ना तिथे मात्र ते डिनायलच्या स्टेटमध्येच जातं. कारण पुन्हा मानसिक आजार म्हटलं की वेळ लागणं ह्याच्या पलीकडे, म्हणजे आयदर ह्या पद्धतीने त्याचं सहज खुलेपणाने एक्सपिरियन्सेस शेअर करणं, मला डिप्रेशन आहे, मला अँग्झायटी आहे, मला ADHD आहे वगैरे असं म्हणणं, आणि दुसरीकडे एका वेगळ्या अनुभवातनं जाणं ज्याच्यामध्ये मला वेळ लागला आहे का ही शंका येणं, हा जो भाग आहे. त्यामुळे ही शंका आल्यानंतर माणसांना ती भीती वाटायला लागते, कारण कुठलाही मानसिक आजार, म्हणजे वेट लागणं हा एकमेव मानसिक आजार आपल्याला माहिती असतो, त्यामुळे इतर गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये ज्याला कॉमन मेंटल इलनेस म्हणतात असे पण आहेत. म्हणजे मानसिक आजारातले सर्दी पडशासारखे आजार आहेत, आजारच आहेत. त्यामुळे परत त्या डिनायलमुळे तो वेळ लागतो, मदत घेतली जात नाही. आणि त्या सगळ्याच्या मागचा एक जो भाग असतो जो मला नेहमी जाणवतो की मला मानसिक आजार आहे असं म्हणणं ह्याचा अर्थ माय लाईफ इज नॉट गोइंग टू बी सेम एनिमोर. हा जो भाग त्या व्यक्तीला, प्रत्यक्षात आजार असलेल्या व्यक्तीला वाटत असतो ना, तो खूप भयावह असतो. म्हणजे मी माझ्या आयुष्याकडनं कुठल्याही आता अपेक्षा ज्या पूर्वी होत्या त्या ठेवू शकत नाही. इतरांसारखं, चार चौघांसारखं माझं आयुष्य जाईल असं मला वाटेन असं होतं, कारण ते दिसतं हातातनं निसटत आलेलं. कारण हा जो गंभीर मानसिक आजारामध्ये वास्तवाशी संपर्क तुटणं हा जो भाग आहे ना, हा त्या मानाने खूप उशिराने होतो. सुरुवातीला ती अधूनमधून वास्तवात, अधूनमधून आपल्या जगात असं ते पुढे मागे चालू असतं. काय म्हणूयात, त्या वास्तवापासून आपण लांब गेलोय किंवा आता मला काहीतरी एक मानसिक आजार झालाय हे एक्सेप्ट करणं आणि तिथून पुढे माझं आयुष्य फारच बदललंय याची जाणीव होणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर उपचार घेतल्यानंतर पुन्हा ते स्ट्रीमलाईन होणं, याच्यावरचा विश्वास कितपत दृढ करता येतो उपचारांमधनं? तो उपचारांमधनच दृढ करता येतो. आणि त्याच्यामध्ये ते उपचार सातत्याने घेत राहणं हा जो त्यातला भाग आहे ना. कारण लोकांना असं वाटत असतं की अगदी ॲडिक्शनमध्ये सुद्धा एकदा ॲडमिट करून आणलं, समजा डिॲडिक्शन सेंटरमध्ये नेलं तर आता झालं संपलं, म्हणजे एकदा ॲडमिशन करून त्याला घरी आणलं. पण मुळातच मानसिक आजारांचे स्वभावच मुळात वरखाली होणार आहे, म्हणजे रिलॅप्स हा त्याच्यातला स्वभावच आहे मानसिक आजाराचा. आणि त्यामुळे हे सातत्य त्याच्यातले पुढचे टप्पे, मी सुरुवातीला म्हटलं तसं की डॅमेज लिमिटेशन असेल, मग प्रिव्हेंटिव्ह ह्याच्याकडे जाणं असेल, किंवा मग हळूहळू अर्ली वॉर्निंग साईन्स त्या पेशंटने ओळखायला शिकणं असेल जे मी म्हटलं, हे सगळं जेव्हा सातत्याने घडतं, ह्या सातत्याची कमतरता आज अर्बन पॉप्युलेशनमध्ये पण आहे. ओके, सातत्याने. आणि मग ते हवा तसा लगेच इफेक्ट मिळाला नाही की
ते डॉक्टर शॉपिंग सुरू होतं एका सायकॅट्रिस्टकडनं दुसऱ्याकडे, मग दुसऱ्या सायकॅट्रिस्टकडे, तिसऱ्या सायकॅट्रिस्टकडे, बिकॉज लोकांना ते ताबडतोबीने ट्रीटमेंट घेतली म्हटलं की ते लगेच जागेवर यायला पाहिजे असतं. आणि पहिल्यासारखं म्हणजे हे अनेक वेळेला सांगायला लागतं की दिस पर्सन हॅज अ फ्युचर बट प्रॉबेबली अ डिफरंट वन दॅट व्हॉट यू थॉट बिफोर. राईट. सो भविष्य असतं पण नेसेसरीली तुम्ही जे पूर्वी भविष्याचं चित्र रंगवलं असेल तसं नसतं, नसेलही, नसतं बहुतेक वेळेला गंभीर मानसिक आजारामध्ये तसं ते नसतं. पण मग ते होऊ द्यायचं नसेल तर याच्यासाठी योग्य काळात अटेन्शन मिळवणं हे गरजेचं आहे. असं नाहीये की मानसिक आजार आहे म्हणून काही वेगळं भविष्य नसू शकेल. इफ प्रिव्हेंटेड ॲट अन अर्ली स्टेज, त्याच्यावरती वेगळं योग्य उपचार घेतले तर इट कॅन बी ऑन द लाईन्स ऑफ व्हॉट यू ऍक्च्युअली वॉन्ट. म्हणजे रिस्ट्रक्चर करणं, रिडिझाईन करणं, जेणेकरून माझं मिनिंगफुल आणि पर्पजफुल लाईफ चालू होईल, बरोबर, हे शक्य आहे. फक्त म्हटलं तसं की त्याच्यात ते रिडिझाईन करायला लागतं, रिस्ट्रक्चर करायला लागतं. आणि हे प्रत्येक बाबतीत एक छोटासा हे सांगते त्या बाबतीत की राईट ब्रदर्सचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या बाबतीतला हा एक अनेकडोट आहे. ओके. असं म्हणतात की त्यांची पहिली सक्सेसफुल राईट ब्रदर्स हे मुळात त्यांना शाळेबंद काढून टाकलं होतं कारण त्यांच्या दृष्टीने त्यांना लर्निंग डिसेबिलिटी होती. आणि मग ही दोघं भावंड, त्यांच्या दोघांच्या डोक्यात एकच होतं की माणसाला पक्षाप्रमाणे उडता आलं पाहिजे. आणि म्हणून ही दोघं भावंड इकडे तिकडे भटक, वर्कशॉपमध्ये जा, म्हणजे ज्याला आपण हँड्स ऑन ट्रेनिंग घ्या म्हणतो तशा पद्धतीचं वर्कशॉपमध्ये जाऊन हे करून. आणि मग त्यांनी खूप ट्रायल एरर केले आणि मग पहिली त्यांची सक्सेसफुल राईड जेव्हा झाली तेव्हा लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या, कॉंग्रॅच्युलेट केलं. आणि एक जर्नालिस्ट त्यांच्याकडे गेला आणि तो म्हटला, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव कॉन्कर्ड द नेचर. तेव्हा ते ताडकन त्यांनी उत्तर दिलं की वी डिड नॉट कॉन्कर द नेचर, वी मॉडिफाईड अवर गॅजेट टू सूट द लॉज ऑफ नेचर. वाव वाव. सो हा जो त्यातला भाग आहे ना की त्यानुसार तुम्ही मॉडिफाय केल्यात गोष्टी. आणि मग त्या प्रत्येक बाबतीत असतात ना, म्हणजे जसं डायबिटीज झालेल्या पेशंटला काही काळजी घ्यायलाच लागतात. मुद्दा मिनिंगफुल लाईफ आणि पर्पजफुल लाईफ हा जर असेल तर ह्या काळजी घेतल्यानंतर हे सगळं सहज शक्य असतं. आणि दुसरा जो कंटिन्युअस किंवा हेल्प घेण्यामधला मुख्य रेझिस्टन्सचा मुद्दा जो असतो तो म्हणजे ह्या औषधांवर आमची डिपेंडन्सी डेव्हलप होईल का, हा एक मोठा बॅरियर असतो. आणि मी कायम विचारते की डायबिटीज झालेला माणूस जेव्हा फिजिशियनकडे जातो आणि अँटीडायबिटिक त्याला सुरू केलं जातं तो हा प्रश्न विचारतो का? थोडंसं तो आयुष्यभर घ्यायला लागतं. ब्लड प्रेशर असेल तर अँटी हायपरटेन्सिव्ह हे तुम्हाला, कारण मुद्दा परत त्या गोष्टी ताळ्यावर राहिल्या पाहिजेत आणि तुम्हाला जे काम करायचं ते करता आलं पाहिजे. रोल ऑफ मेडिसिन्स इटसेल्फ इज दॅट यू शुड नॉट सफर. तर मग हा मुद्दा फक्त सायकियाट्रिक औषधांच्या बाबत म्हणजे कशासाठी करायचा? काही औषधं लाईफ लॉंग घ्यायला लागतात, मग ते कुठल्याही वेळेला जेव्हा डायग्नोस होतं तिथून पुढे ती लाईफ लॉंग घ्यायला लागतात, तर घेतली. बरोबर. म्हणजे थोडासा विनोदाचा भाग होईल तो खरा. म्हणजे वर्षानुवर्ष दारू पित आहेत लोक आणि जेव्हा ते ॲडिक्शन सोडवण्यासाठी येतात तीच व्यक्ती विचारते आम्हाला की हा या औषधांची सवय होईल का, ॲडिक्शन होईल का याचं? तर मी असं उत्तर देतो की जर याच्यातनं आपलं आयुष्य सुधारणार असेल तर हरकत काय, म्हणजे आतापर्यंत दारूने शक्य झालं नाही. आणि अगेन थोडंसं मी बॅकला जो आपला पॉईंट झाले की विश्वास दृढ करण्यासंबंधीचा जो बोललास, तर मला असं वाटतं की जेव्हा आपण ॲज अ मी थेरपिस्ट म्हणून मी इन्वॉल्ड असतो उपचारांमध्ये किंवा सायकॅट्रिस्ट म्हणून पण एक असतात, तर तिथं फॅमिली इन्वॉल्ड असणं पेशंटसोबत हे फार महत्त्वाचं आहे. तर पेशंट फक्त एकटाच बॅटल करत राहतो बराच काळ की, आणि तिथं जर फॅमिलीचं इन्वॉल्वमेंट नसेल, सपोर्ट नसेल, तर तो विश्वास दृढ होणं आपण जे म्हणतो ते फार कठीण होऊन बसतं. आय थिंक सपोर्ट ग्रुप असणं कुठल्याही मेंटल इलनेस सोबत फाईट करताना खूपच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे
आणि आता मी परत याच्याचवर येतो की सोशल मीडिया आणि काय म्हणूयात रिलेटेड आपण ज्यावेळेस मेंटल हेल्थ इश्यूज बोलतो तर असं आपल्याला काही ऑब्झर्व करता येईल का म्हणजे तुमच्या दोघांच्या प्रॅक्टिसमधल्या ऑब्झर्वेशन्समधनं की असं काही स्पेसिफिक एज ग्रुप आहे का किंवा स्पेसिफिक डेमोग्राफिक्स आहेत का किंवा काही जेंडर आहे का जे जास्त अफेक्ट होत आहे आणि काय पद्धतीचे इलनेसेस साठी लोक प्रोन आहेत विथ सोशल मीडियामुळे. आता रिसेंटली अमेरिकन एक डेटा मी वाचला रिसर्च पेपरचा तर त्याच्यामध्ये टीनेजर्सचं प्रमाण ऑब्व्हियस सुरुवातीपासूनच जास्त जेव्हा सोशल मीडिया आला तर टीनेजर्सचा ते एक आवडता विषय राहिलेला आहे. सो अफेक्ट हा एज ग्रुप म्हणजे 15 ते 25 दरम्यानचा जो ग्रुप आहे तो जास्त अफेक्ट झालेला आहे. ओके सो त्याच्यामध्ये पण मुलांचं प्रमाण जे आहे ते 30% आहे आणि मुलींचं प्रमाण जे आहे 25% आहे सुसाईड करण्याचं की सोशल मीडियामधनं बुलिंग झालेलं आहे किंवा त्यातून इतर काही कॉम्प्लिकेशन झाले त्यातनं सुसाईड करण्याचं प्रमाण हा रेशिओ आहे सध्याचा. सो मी जेव्हा बघतो तर टीनेजर्स हा जास्त आहे आणि मी हल्ली हे पण बघायला लागलो आहे की म्हणजे थोडंसं मी सरप्राईज झालो की ओल्ड एज ग्रुप की हा जास्त अफेक्ट होतोय की काय अशी एक माझं निरीक्षण आहे का कारण की सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात आणि घरातले म्हणजे ते कुटुंबासोबत राहत असतील तर त्यांचे मुलं मुली त्यांच्या व्यापामध्ये असतात नातवंड जर मोठे असले तितकी त्यांची डिपेंडन्सी नसते आजी आजोबांवर तर आम्ही काय करायचं. सो माझ्या हातात मोबाईल आहे काय. सो हल्ली आपण घटना पण बघतो आहे की अमुक अमुक वयोवृद्ध माणसाची फसवणूक झाली किंवा सेक्सटॉर्शन्समध्ये फसले गेले काय अशा आपण घटना बघतो तर असं वाटतं की हे सगळ्या घटना जर बघितल्या तर असं वाटतं की ह्या एज ग्रुपला पण सांभाळलं पाहिजे का कारण की ही जर डिपेंडन्सी अशीच वाढत गेली तर आपण हा नवीन प्रॉब्लेम सुरू होईल कदाचित अजून 5-10 वर्षाने काय. सो मला असं वाटतं की हे दोन एज ग्रुप मला जास्त वाटतात. सो आत्ताचा जो डेमोग्राफिक डेटा आहे January 2023 तो असं सांगतो आहे की भारतामध्ये 467 मिलियन एवढे सोशल मीडियाचे कन्झ्युमर्स आहेत. 467 मिलियन ओके नको शून्य नको एवढे सोशल मीडियाचे कमीत कमी कन्झ्युमर्स आहेत आणि त्याच्यामध्ये जेन झी म्हणजे 1996 ते 2010 ह्या कालावधीत बॉर्न झालेले जे आहेत म्हणजे थोडक्यात आत्ता 13 ते 30 हा जो वयोगट आहे दीज आर द वन्स हू आर द बिगेस्ट कन्झ्युमर्स ऑफ सोशल मीडिया असं आत्ता लक्षात आलेलं आहे. आणि काय म्हणतात त्याला म्हणजे मी तर ह्यांना डिजिटल नेटिव्हजच म्हणते बिकॉज ते तसे वाढले आहेत जन्मापासून. मी म्हटलं तसं की जेन वायला ना 20-22 आसपास साधारणपणे हे टेक्नॉलॉजीचं एक्सपोजर ही गॅजेट्स ही सगळी हातात मिळायला लागली आणि त्याच्यानंतर हा ॲडव्हान्समेंट सुरू झाला बऱ्यापैकी. त्यामुळे एक महत्त्वाचा भाग झाला होता की जेन वायला ना तुलनेने म्हणजे जे ब्रेन आर्किटेक्चर तयार होतं ना आणि ते एका स्टेज ऑफ मॅच्युरिटीला पोचतं ते वय साधारणपणे 24 धरलं जातं 24 ते 25. ओके तर जेन वायचं त्या मानाने ह्या बाबतीत म्हटलं तर नुकसान कमी झालं ह्याचं कारण ते त्या वयाच्या टप्प्यावरच साधारणपणे या सगळ्याला एक्सपोज झाले. बरोबर. किंवा ही गॅजेटसुद्धा देवर मोर ऑर लेस अ लक्झरी असं सरसकट सगळ्यांच्या हातात मोबाईल होते आणि अमुक होते असं काही ते झालं नव्हतं. सोशल मीडिया एवढा रॅम्पंट नव्हता पण जेन झी मात्र जन्मापासून ते हातात गॅजेट म्हणून मी त्यांना डिजिटल नेटिव्हजच म्हणते की दॅट्स व्हॉट दे हॅव ग्रोन अप. म्हणजे ए आर असेल म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी असेल व्हर्च्युअल रियालिटी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या जेन झी बरोबर मॅच्युअर होत आहेत. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचं हे आहे पण टेक्नॉलॉजी आपल्याला कशा पद्धतीने इम्पॅक्ट करू शकते हा विचार आपण फारसा
केला नाही. आणि जो कुठल्याही सायन्समधल्या किंवा टेक्नॉलॉजीमधल्या ॲडव्हान्समेंटबद्दल हे ना कायमच असं होतं की ते दुधारी शस्त्रच होतं. म्हणजे आईन्स्टाईनने इज इक्वल टू एम सी स्क्वेअर मांडलं तेव्हा त्याला हिरोशिमा नागासाकी यातनं निर्माण होईल हे वाटलंच नव्हतं ना. बरोबर. तसंच आहे ते की ह्याचा जो दुसरा भाग असतो की हे दुधारी शस्त्र कायम राहिलेलं आहे. फक्त दुर्दैवाने आपण त्याचा विचार हे शस्त्र वापरताना करत नाही आणि मग त्याचे फटके बसायला लागतात आणि मग त्याच्यातला मेंटल हेल्थवरती बसणारा फटका हा ह्यातला सगळ्यात जास्ती आहे. कारण म्हणजे अनेक त्याच्यातले फॅक्टर्स आहेत. मुख्य म्हणजे आपल्या मेंदूमधला जो प्लेजर पेन हा जो बॅलन्स आहे ना, सीसो आहे ना, हा ह्या सगळ्या डिजिटल ह्यांनी, म्हणजे मी त्यांना इलेक्ट्रॉनिक प्रिडेटर्स असंच म्हणते, ह्या डिजिटल मीडियाने सगळा तो विस्कटवला आहे. प्लेजर पेन म्हणजे प्लेजर आणि पेन हे आपल्या ब्रेनमध्ये को लोकेटेड आहेत. म्हणजे ते एकाच ठिकाणी प्रोसेस केले जातात. ओके ओके. आता ही जी सिस्टीम होती ना, ही डे वनपासून आपल्या ब्रेनमध्ये होती आणि ती त्याचं जे बेसिक मेकॅनिझम होतं ज्याचं हार्ड वायरिंग आजही आपल्या ब्रेनमध्ये आहे, दॅट वॉज फॉर स्केअरसिटी अँड एव्हर प्रेझेंट थ्रेट. ओके. की वाळवंटात मी आहे आणि फ्लुईड डिप्लिशन झालं आहे आणि मला त्यामुळे मला तहान, माझ्या शरीरातलं पाणी कमी झालं आहे आणि मला तहान लागली आहे, तर मला पाण्याच्या शोधात जाण्यासाठी मोटिवेशन पाहिजे ना. मी हालचाल करायला पाहिजे, शोध घ्यायला पाहिजे, चालायला पाहिजे. ह्याच्यासाठी जे न्यूरो ट्रान्समीटर काम करतं, जे डोपामिन हे, म्हणजे डोपामिन बाबत एक आपला सगळ्यांचा गैरसमज असतो की ते फक्त प्लेजर हॉर्मोन आहे. खरं तर ते उलटं आहे. म्हणजे डोपामिन इज अ न्यूरो ट्रान्समिटर नेसेसरी फॉर मोटिवेशन. आणि ते ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्यावेळेला ती मिळवण्यासाठीचं जे आपल्याला बेसिक हालचाल करायला लागते त्याच्यासाठी ते गरजेचं होतं. मीडियामध्ये किंवा या डिजिटल कंटेंटमध्ये तीन गोष्टींचा जो विचार केला जातो की एक तर त्याचा कंटेंट, म्हणजे त्याची क्वांटिटी जी आहे ती काही त्या व्हॉल्यूमला अर्थच नाही. मी मूव्ही बघायला गेलो तर तो मूव्ही बघून संपतो. पेपर वाचत असलो, पुस्तक वाचत असलो तर ते वाचून संपतं आणि मग ब्रेनला डिस्ट्रॅक्ट करायला एक स्टॉप क्लू मिळतो. तसा ह्या डिजिटल ह्याच्यामध्ये मी आता साधं यूट्यूब बघायला लागलं तर बाजूला प्लेलिस्ट आलेली असते, सो देर इज नो स्टॉप क्लू, ते संपत नाही. सो द व्हॉल्यूम इज ट्रिमेंडस, हा एक भाग. आणि हा हे सगळं प्रॉडक्शन डिझाईन करणारी मंडळी याचा विचार करतात. सो नंबर एक कंटेंट अँड द व्हॉल्यूम ऑफ दॅट कंटेंट. नंबर दोन नॉव्हेल्टी, म्हणजे शाळा कॉलेज पुस्तकं अभ्यासाची पुस्तकं ह्याच्यामध्ये ही नॉव्हेल्टी कधीही नसते असणं अपेक्षितच नाही आहे, पण ही नॉव्हेल्टी ह्या कंटेंटमध्ये आहे. आणि तिसरं पोटेन्सी, म्हणजे जसं ॲडिक्टिव्ह सबस्टन्सेसमध्ये सुद्धा काही जास्ती पोटेंट ड्रग्ज असतात, तर हा जो त्यातला भाग आहे तसं त्याची पोटेन्सी, म्हणजे त्या कंटेंटची पोटेन्सी. बिकॉज तो कन्झ्युमर हुकटॉन होत नाही ना तोपर्यंत त्याच्यात पैसा नाही. हुकटॉन व्हायचं असेल तर ह्या तीन गोष्टी पाहिजेत, तरच तो कॉन्स्टंट तो प्लेजर पेन बॅलन्स असा राहणार, पेन इकडे राहणार, डाऊन रेग्युलेशन होणार, डोपामिन म्हणावं तसं नॅचरली ते हे होणारच नाही. आणि मग बाय दॅट टाईम ह्या इन्स्टंट ह्याच्यामुळे रोजच्या आयुष्यातले छोटे छोटे जे आनंद घेण्याची हे आहे ना, ते आनंद मिळतच नाहीत. कारण इतक्या हाय याची सवय झालेली असते की ह्या छोट्याशा गोष्टींनी आनंद मिळतच नाही. म्हणजे मग बाकीच्या गोष्टींमधला इंटरेस्ट कमी होणं. मला त्याच्याचकडे यायचं, म्हणजे आता काय म्हणूयात आपण, काय हाय लेवलला जाऊन कसा तो प्लेजर पेन चा इम्बॅलन्स ते घडवतं,
तर याच्यातनं काय स्पेसिफिक असे काही मेंटल हेल्थ इश्यूज तयार होतात का की या पद्धतीचे इश्यूज यातनं जाणवतात आणि त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे असं काही आहे का? बेसिक ह्या सगळ्यातनं मी म्हटलं तसं की प्लेजर पेन बॅलन्स हे झाला आणि डोपामाइनचं डाऊन रेग्युलेशन आणि सेट पॉईंट खाली आला की पहिला प्रॉब्लेम सुरू होतो तो मोटिवेशनचा. काहीच करायला नको वाटतं. तासन तास एका जागी बसून त्या स्क्रीनला स्टिक टू राहण्याच्या पलीकडे काहीही करावं असं वाटत नाही. मिनिंगफुल पर्पजफुल करावं असं वाटत नाही. नंतर नंतर ते प्लेजरसाठी नसतंच, टू ओव्हरकम पेन असं एक ते कंपल्सिव्ह असतं. म्हणजे आनंदाचं सुद्धा ड्रगिफिकेशन झालं आहे. वाव. आणि त्याच्यामुळे बेसिक मोटिवेशनचा मुद्दा निर्माण झाला आहे. आणि म्हटलं तसं की हे आपल्याला कधीही विसरता कामा नये की हे जे न्यूरल नेटवर्क आहे आणि हे ज्याच्यासाठी आपला ब्रेन हार्डवायर्ड आहे ते ह्या अबंडन्ससाठी कधीच डिझाईन्डच नव्हतं. ओके. आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा जो मेंटल हेल्थ इश्यू म्हणण्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की क्वालिटी ऑफ लाईफशी निगडीत हा मुद्दा आहे. त्याला आता मग त्या स्क्रीन ॲडिक्शनला डायग्नोस्टिक ह्याच्यात आत्ता लेबल आहे का नाही आहे ह्यापेक्षा सुद्धा क्वालिटी ऑफ लाईफ खालीच गेली आहे का? हो. साध्या सुध्या गोष्टीतनं मिळणारे आनंद हे मिळेनासे झाले आहेत का? हो. सतत काहीतरी वरचढ काहीतरी वरचढ हवं आहे का? हो, हवं आहे. त्यामुळे मुख्य हा प्रॉब्लेम झाला आहे. दुसरा भाग जो झाला आहे तो म्हणजे ह्या सगळ्या सोशल मीडियामध्ये किंवा ह्या व्हर्च्युअल वर्ल्डमधल्या सगळ्या पर्सनॅलिटीज ह्या क्युरेटेड पर्सनॅलिटीज असतात ना. दे आर नॉट रिअल लाईफ पर्सन. म्हणजे रिअल लाईफ आणि रिअल लाईफ हा जो त्यातला फरक आहे. सो ह्या पर्सनॅलिटीज सगळ्या क्युरेटेड असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये हा जो सगळा काय म्हणता येईल त्याला भाग आहे की त्याच्यात रिअल लाईफ काहीतरी वेगळं आहे. आणि मग इथे जो एक मुद्दा आहे ना की ज्यांचं काही बरं चाललेलं नसेल त्यांना असं वाटतं की अरे दुनियेतल्या सगळ्यांचं छान चाललं आहे आणि माझंच फक्त काहीतरी प्रकरण घडलेलं आहे. हा फोमो हा खरं तर एका सोशल अँग्झायटीचा हे आहे आणि हे तर ओढवून घेतलेलं डिप्रेशन आहे. बरोबर. की बाकीच्यांचं छान चाललंय जे नाही चाललेलं. म्हणजे सोशल मीडिया वापरताना ही गोष्ट लक्षात घेणं की ह्या सगळ्या क्युरेटेड पर्सनॅलिटीज आहेत, दे आर नॉट रिअल लाईफ पर्सनॅलिटीज, हे भान सुटतं. मग त्यातनं डिप्रेशनसारखं आहे जे लिटरली पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं आयुष्यात हळदी कुंकू लावून बोलवून आणि अर्थात फोमो बरोबर येणारी अँझायटी हा एक मोठा भाग झाला आहे ना. कारण लाईक्स हे सगळ्या गोष्टी ही सोशल करन्सी झाली आहे. आता ही करन्सी जेव्हा मला मिळत नाही आणि मला त्या क्युरेटेड पर्सनॅलिटीजनुसार मी माझी कंडिशन ऑफ वर्थ तिथं ठेवली आहे, ही सोशल करन्सी मला मिळत नाही म्हणल्यानंतर माझा सेन्स ऑफ बिईंग वर्थी धाड 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 खाली येतो. पुन्हा डिप्रेशन आणि मग अँझायटी फोमोमधनं येणारी म्हटलं तसं की ती ॲक्च्युली तो सोशल फोबिया आहे की सोशल अँझायटी आहे ती. पण ती परत अशीच म्हणजे वापरताना त्याच्या वास्तवाचं भान निसटलंय परत. ओके. मूव्ही बघताना आपल्याला माहिती असतं ना की हे खरं नाही आहे. मग त्या वेळापुरते आपण त्याच्याशी आयडेंटिफाय करतो. एखादा मूव्ही आवडतो नाही आवडत काहीतरी घडलं तर आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. पण पाणी येत असताना आपल्याला हे माहीत असतं की हे खरं नाही आहे. त्या वेळापुरतं खरं वाटतं आणि म्हणून मग त्या 3 तासानंतर संपतो आपण बाहेर येतो. आता हेच जग म्हणजे खरं जग असं जेव्हा व्हायला लागलं आहे म्हणजे ते व्हर्च्युअल नाहीच आहे. फॉर जेन झी इट इज द वर्ल्ड. आणि मग तिथे ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत जिथे प्रेडिक्टॅबिलिटी आहे जी रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये नसते. समोरचा माणूस मी बोलल्यानंतर काय बोलेल हे मला माहीत नसतं. डीलिंग विथ मेसी इमोशन्स म्हणजे एखाद्या ठिकाणी मी आहे आणि कोणतरी मला काहीतरी अपमानास्पद बोलतोय तर मला लॉगआउट करायचा ऑप्शन नाही आहे. हां, आय हॅव टू स्टे इन देअर. आणि मग डीलिंग विथ दॅट मेसी इमोशन, मला कसं तरी वाटतंय, मला राग आला आहे, मला अमुक झालं आहे, मला हेल्पलेस वाटतंय, व्हॉट एव्हर.
पण इमोशनल मसल बिल्टअप व्हायला ह्या अनुभवातनं जाणं अत्यंत गरजेचं आहे. करेक्ट. आपण रेडीच नाही आहोत त्यासाठी, आपण त्याच्यासाठी रेडीच नाही आहोत कारण आपल्याला ते फेसच नाही करायचंय. कारण व्हर्च्युअल वर्ल्ड किंवा जे आता रिअल वर्ल्ड झालं आहे तिथे ह्या म्हणजे ह्या स्पेसेसच नाही आहेत. त्यामुळे मला एस्केप करण्यासाठी इझी मेकॅनिझम अवेलेबल आहे जे रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये कधीही नसतो. आणि तिसरा महत्त्वाचा भाग की आपला सोशल ब्रेन तयार होताना मुळात आपल्या कम्युनिकेशनमधला फक्त 7% भाग हा व्हर्बल असतो, उरलेला पॅरा व्हर्बल असतो. म्हणजे मग ती टोनल क्वालिटी असेल, फेशियल एक्सप्रेशन्स असेल, वे असेल, हे सगळे क्यूज ब्रेनला मिळायला लागतात टू अंडरस्टँड अन इंडिव्हिज्युअल इन फ्रंट, अ पर्सन इन फ्रंट. हे क्यूजच मला मिळत नाहीत. त्यामुळे त्या भागातल्या म्हणजे त्या ब्रेनमधल्या भागाचं वायरिंगच होत नाही कारण तिथे इनपुट्सच नाहीत. हा जो सगळा भाग आहे त्यामुळे ह्याला मेंटल हेल्थ इश्यू म्हणायचं का, मी म्हणेन हे त्याच्यापेक्षा अधिक मोठं आहे बिकॉज इट इज डिरेक्टली कनेक्टेड टू लाईफ एज बीइंग लिव्ड. सिम्प्टम्स हा इथे मुद्दाच नाही आहे. सिम्प्टम्स खूप वेरिड असतील पण लाईफ एज बीइंग लिव्ड इथे क्वालिटी ऑफ लाईफ ज्या पद्धतीने घसरती आहे इन टर्म्स ऑफ प्लेजर अँड पेन ती हा मोठा काय म्हणतात लक्ष देण्याचा आणि चिंतेचा भाग आहे ॲज अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल. म्हणजे त्यातनं फ्रस्ट्रेशन टॉलरन्स इतका कमालीचा खाली गेला आहे. बरोबर. की आय एम गोइंग टू बी डिप्राइव्ड ऑफ सर्टन थिंग्स फॉर एक्सप्लिकेबल ऑर इनएक्सप्लिकेबल रिझन्स. वर्ल्ड डझंट ओ मी एनिथिंग हे होणार आहे आणि त्याने काहीही भयंकर होणार नाही आहे, जगबुडी होणार नाही आहे, आय विल स्टील बी एबल टू सर्व्हाइव्ह, दॅट डझंट मेक मी लेस ऑफ अ पर्सन, हे विचार याची बैठक कुठंच तयार होत नाही आहे. त्यामुळे लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स हा एक महत्त्वाचा भाग. आणि मग त्याच्यासाठी हे ड्रगिफिकेशन झालेले सबस्टन्सेस असतील नाही तर बिहेवियर असेल की तुम्हाला इन्स्टंट शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला इन्स्टंट हातात देतात, लॉंग टर्ममध्ये सगळाच गोंधळ होतो कारण तो बॅलन्सच गेला आहे, कम्प्लीट बॅलन्स गेला आहे. आर वी अफ्रेड ऑफ बीइंग लोनली? वी आर. कारण नीड टू बिलॉंग ही ना माणसाची मूलभूत गरज आहे. दोन गरजा माणसाच्या मूलभूत आहेत, नीड टू बिलॉंग अँड टू बी सिग्निफिकंट इन द कम्युनिटी टू विच आय बिलॉंग. हे अत्यंत कुठल्याही माणसाच्या दोन महत्त्वाच्या गरजा आहेत. आणि त्यामुळे हा जो बिलॉंगिंग होतं, हे जे सोशल कनेक्शन होतं, ह्याला एक ॲडॅप्टिव्ह असं त्याचं पर्पज होता. त्यामुळे नीड टू बिलॉंग ही माणसाची प्रायमल नीड आहे. मग ती इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटी असो किंवा कलेक्टिव्हिस्ट सोसायटी असो, कारण इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीतसुद्धा पॅन्डेमिक आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये डिप्रेशनच्या आणि लोनलीनेसच्या हे आल्याच. खरं त्यांच्यासाठी आपल्याकडे सगळे गोतावळे असल्याची आपल्याला सवय कलेक्टिव्हिस्ट सोसायटीमध्ये, त्यांना तशी सवयच नाही आहे. मग तिथे डिप्रेशनच्या केसेस का व्हाव्यात? तिथे फिलिंग ऑफ लोनलीनेस का यावं जेव्हा त्यांची लाईफस्टाईलच एकेकट्याने जगण्याची आहे, तेव्हा असं का व्हावं? तर ही जी नीड आहे ही खूप महत्व. पण पुन्हा मी म्हटलं तसं की ह्या गरजेचं सोशल मीडियाने ड्रगिफिकेशन केलं. तेच आय थिंक याच गरजेमधनं मग ते सतत ऑनलाईन काहीतरी पोस्ट करून त्यातनं व्हॅलिडेशन सीक करणं. करेक्ट. आणि मग काय म्हणूयात, मग त्याला सेल्फ एस्टीमला तुमच्या धक्का लागतो आणि मग ती व्हर्च्युअल इमेजच तुमची इमेज आहे हे आपण समजत जातो. हे सगळं म्हणजे कळतंय आता, म्हणजे आता हा एक पॅटर्न लक्षात आलाय. तर आता काय म्हणजे आता कसं म्हणजे आता हे लक्षात तर आलंय की हा लूप आहे, आता हे लक्षात तर आहे आलंय की हा पेन प्लेजरचा जो काय सीसो आहे तो काही फार याने फार डिस्टर्ब झालेला आहे, त्याच्यावर उतरायचं कसं? अगदी त्यातले तुम्ही सांगा बोला. ओके, त्यातले काही जे मुद्दे आहेत ते सांगते. एक तर रिकग्नाइज द प्रॉब्लेम पहिल्यांदा, म्हणजे पहिलं कुठल्याही प्रश्नातनं बाहेर पडायचं असेल तर आधी तो प्रॉब्लेम आहे हे मान्य करा. दुसरं, तुमच्या डिजिटल डाएटचं ऑडिट करा. टेक्नॉलॉजी ही तुमच्या आयुष्यातनं हद्दपार होणार नाही आहे, कधीच नाही, अपेक्षाही नाही.
मैं इट वुड बी स्टुपिड टू से की हे सगळं बंद करा आणि काही काही वापरू नका. इट इज स्टुपिड टू से दॅट. पण म्हणून त्याचं ऑडिट करणं मे दॅट लर्निंग टू यूज टेक्नॉलॉजी टू युअर ॲडव्हान्टेज नॉट टू युअर डिसॲडव्हान्टेज हा जो भाग आहे ना हा इथे खूप महत्त्वाचा आहे. तिसरा म्हटलं तसं की बेटर ऑनलाईन एक्सपिरियन्सेस जनरेट करणं म्हणजे रिअल लाईफ काही हे करणं बेटर कसे ठरवायचं. बेटर म्हणजे जेवढे रियालिटीशी जवळ असतील तेवढे. क्युरेट नाही करायचं. ओके. जेवढे रियालिटीशी जवळ आहेत तेवढे असणं तसे एक्सपिरियन्सेस क्रिएट करणं हा एक त्यातला भाग असू शकतो. आणि म्हटलं तसं की एकदा डिजिटल डायटचं तुम्ही ऑडिट करायला लागलात की मग तुम्हाला कळतं की रिलेशन्स ही आपल्याला म्हणजे फेसबुकवर आणि ह्याच्यावरती माझे 2000 फॉलोअर्स आहेत माझे कनेक्ट आहेत एवढे 2000 लोकांशी पण मला 2 दिवस गावाला जायचं असेल तर माझं पेट कोणाकडे ठेवायचं ह्याच्यासाठी माझ्याकडे एकही मित्र नाही. हा जो सगळा त्यातला विरोधाभास आहे ना तो हे करून रिअल कनेक्ट रिअल लाईफ कनेक्ट मित्रमैत्रिणींनी प्रत्यक्षात भेटणं नाही तर भेटायचं एका टेबलवर बसायचं आणि प्रत्येकाने आपल्या मोबाईलवरती जो नाही त्याच्याशी बोलायचं हा जो त्यातला भाग आहे हा टाळला पाहिजे. म्हणजे हे त्यातले महत्त्वाचे भाग म्हणजे बहुतेक तो जो तिसरा तिकडे कुठे बाहेर दिसत बसला त्याला होऊ द्या फोमो त्याला काही हरकत नाही आहे. तुम्ही तुमचं कॉन्वर्सेशन एन्जॉय आणि हा फोमो पुन्हा म्हटलं तसं की क्वालिटी एक्सपिरियन्सेस तुम्ही जर डिजिटल वर्ल्डमध्ये क्रिएट करायला लागलात ना तर मग हे फोमो पण राहणार नाही. बरोबर. ते क्युरेट केलेल्या गोष्टींमुळे ते फोमो क्रिएट होतो आहे. सो ते रिअल लाईफकडे जाऊ देत ना. आणि हे काही गोष्टींचं बंधन घालून घ्यायलाच पाहिजे. आणि जो पुन्हा मग टेक्नॉलॉजी असो सायन्समधली कुठली ॲडव्हान्समेंट असो काही असो मॉडरेशन हा जो त्यातला भाग आहे. म्हणजे मी एक नेहमी म्हणते की बॅलन्स इन द एज ऑफ इंटेलिजन्स हा त्यातला म्हणजे ही जर गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली ना तर मग आपण सगळेच जण टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या बेटरमेंटसाठी आणि बेनिफिटसाठी करू डिसॲडव्हान्टेजसाठी नाही होणार. आत्ता ते तसं होतं आहे तो बॅलन्स हुकल्यामुळे वी आर युझिंग टेक्नॉलॉजी टू आवर डिसॲडव्हान्टेज. आणि मी आत्ता म्हटलं तसं की ह्या बाबतीत मी थोडीशी आता आशावादी आहे कारण जेन झी ह्या बाबतीत खूप जागरूक झाली आहे बिकॉज दे हॅव गॉन थ्रू दे हॅव ऑलरेडी स्टार्टेड टॉकिंग अबाउट नेक्स्ट जनरेशन दॅट इज अल्फा. आणि ते असं म्हणतात की जे आमच्या बाबतीत घडलं ते आमच्या पुढच्या जनरेशनच्या बाबतीत घडू नये ह्यासाठी ते ऑलरेडी प्रयत्न करायला लागलेत. आणि म्हटलं तसं की त्यांना हे कळतं आहे की ह्या बाबतीत आता वयाने मोठी लोकं सोल्युशन काढूच शकणार नाही आहेत बिकॉज दे नो की दे हॅव नो क्लू अबाउट व्हॉट आर द थ्रेट्स अँड हाऊ वी बिकम व्हल्नरेबल बिकॉज दे हॅव नेवर गॉन थ्रू दोज एक्सपिरियन्सेस. त्यामुळे ही व्हल्नरेबिलिटी कशी क्रिएट होते काय क्रिएट होते आणि आम्ही कसे त्या सगळ्याला बळी पडतो हे मोठ्या माणसांना आत्ता कळणं शक्य नाही आहे कारण त्यांना तो अनुभव रिलेटच करता येत नाही. त्यांना फक्त तो सेल्फ डिसिप्लिनचा मुद्दा वाटतो केअरलेसनेसचा मुद्दा वाटतो दॅट दे डोंट केअर फॉर देअर फ्युचर. तासनतास ह्याच्यात घालवतात त्याच्यात घालवतात मग त्याच्यावरती रिॲक्ट झालं की मग तो आई वडील आणि मुलांच्या मधल्या रिस्पेक्टचा मुद्दा होतो. म्हणजे सगळीकडे ती साप म्हणून भुई धुपटली जाते आहे. प्रत्यक्षात जो प्रश्न आहे तो हा आहे. त्यामुळे युजर्सनी आता स्क्रीन स्मार्ट होणं आणि हाच भाग की युझिंग टेक्नॉलॉजी टू माय ॲडव्हान्टेज. मला विजय दादा तुला हेच विचारायचं होतं की कसं आपण आता आता प्रॉब्लेम तर आपल्याला रेकग्नाईज झालेला आहे की हा हा का आता आपल्यासमोरचा एक मोठा प्रॉब्लेम डोळ्यासमोर दिसतोय जो आपल्यालाच नाही तर पुढच्या जनरेशन्सना आणि आपल्या सोबत राहणार आहे. त्यामुळे असं नाही येते की हे निघून जाणार आहे ते आपल्या कडेवरचं बाळ आहे आणि ते आपल्यासोबत वाढत वाढत जाणार आहे ते तसंच तो प्रॉब्लेमही राहणार आहे. तर
कमीत कमी त्रास व्हावा यासाठी काय गोष्टी करता येतील आणि मुळात त्याचा त्रासच का करून घ्यायचा ह्याचा काय म्हणूयात एक वेगळ्या चांगल्या पद्धतीनं, कारण ते आता सोबतच राहणार आहे. तर आता ह्याला कार्ट म्हणण्यापेक्षा ह्याला सोनू म्हणूयात आणि आणि त्याच्यासोबत आपण कसं म्हणजे ते कसं आपण एकत्र जाऊयात. खरं आहे की आपण सोशल मीडिया आणि ह्या गोष्टींना टाळू शकत नाही, आपल्यासोबत राहणार आहे. मॅडमने जर सांगितलं की एक स्वतःचं डाएट असलं पाहिजे, एक सेल्फ डाएट असलं पाहिजे सोशल मीडियाबाबत, मला असं वाटतं की प्रत्येकाने कुठं थांबलं पाहिजे हे कळलं पाहिजे. आणि तू जो एक आधी बोललं होतं की आपण एकटं पडायला घाबरतो का, तर यस आपण एकटं पडायला घाबरतो, पण लोनलीनेस आणि अलोननेस ह्यामध्ये फरक आहे काय. सो मला असं वाटतं की आपण अलोन आपल्याला राहता येत नाही काय, तर स्वतःसोबतची कंपनी किंवा माझं स्वतःसोबतचं नातेसंबंध कसे आहेत, माझा सेल्फ अवेअरनेस कसं आहे, आपण ह्याच्यापासून दूर जातो आहे. मला असं वाटतं की हे स्वतः प्रत्येकाने आरशामध्ये पाहिलं पाहिजे स्वतःला, की माझं स्वतःचं काय चाललं आहे, माझ्या इमोशन्स काय, मी कसं मॅनेज करतो आहे. तर मला असं वाटतं की अलोननेस प्रत्येकाने डेव्हलप केला पाहिजे काय, आणि तो हेल्दी वेने जातो काय. आपण आपल्याला प्रत्येकाला इन्सिक्युरिटी आहे की मी एकटा पडलो तर नाही, ह्या भीतीपोटीच आपण सोशल मीडिया आणि हे सगळे एक्सेसिव्हली वापरायला जातो. मग अगेन मग याच्यामध्ये पुअर सेल्फ इमेज अगेन हा मुद्दा वेगळा आहे की यातून मग परत अजून ते जेव्हा तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जातं सोशल मीडियावर लाईक्स आणि ह्याच्यातनं मग ते अजून ते कम्पॅरिझन तो वेगळाच गेम आहे. मग आपली सोनूवरची डिपेंडन्सी वाढत जाते काय. आणि मला असं वाटतं की इथे काम होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आत्ता हे खूप कॉमन चित्र आहे की घरामध्ये जेव्हा आपण येतो तर सगळेजण मोबाईलमध्ये असतात. सो नियम प्रत्येकाने केले पाहिजे की जेव्हा मी घरात येईल तेव्हा माझा मोबाईल अशा ठिकाणी जाईल की तिथं सहजासहजी माझं लक्ष जाणार नाही किंवा माझा आत नाही जाणार काही. सो प्रत्येकाने घरामध्ये एक नियम बनवले पाहिजे की घरात आल्यानंतर मोबाईल बाजूला, आपण हे करत नाही काय. आता माझी 5-6 वर्षाची मुलगी जेव्हा मी घरात येतो आणि काही कामानिमित्त माझं जेव्हा मोबाईलमध्ये लक्ष जातं, ती माझा चेहरा असा हरकते माझ्याशी बोल. सो हे म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी यातनं लक्षात आलं पाहिजे. पण आता मला असं वाटतं आता व्हॅल्यूज सारख्या या गोष्टी इन्कल्केट करायला लागणार आहेत पेरेंटिंगसाठी. म्हणजे न्यू एज पेरेंटिंग मधली एक नवीन गोष्ट होते की फोनपासून काय किंवा त्या तुमच्या स्क्रीन्स पासून लांब राहणं ही एक व्हॅल्यू म्हणून हल्ली पेरेंट्सना इंट्रोड्यूस करावी लागेल. डिजिटल डिटॉक्स हा करायलाच पाहिजे. किंवा झोपेची क्वालिटी आपली जी बिघडते का, कारण की एक हात पुरेल असा आपला मोबाईल फोन बाजूला असतो किंवा उशाशी असतो, उशी खाली असतो. येस. सो मला असं वाटतं की स्क्रीन समोर सतत जेव्हा आपण राहतो तेव्हा त्याचा परिणाम ऑब्व्हियसली आपल्या मेंदूवर होत असतो, केमिकल्स डिस्टर्ब होत असतात. सो जेव्हा तुम्ही स्वतःहून ह्या गोष्टी पाळायला लागाल की मी लांब ठेवेल तो मोबाईल काय. सो असे छोट्या छोट्या गोष्टी केल्याने मोठे चेंज घडायला लागतात की तुम्हाला झोप चांगली येते, तू व्यवस्थित झोपते, दुसऱ्या दिवशी तितकंसं चिडचिडल्यासारखं वाटत नाही, थकवा वाटत नाही. आत्ता प्रत्येकाला जो प्रत्येकजण फ्रेश वाटत नाही, थकलेला वाटतो माणूस काय. हे कशामुळे आहे तर आपण एक्सेसिव्हली ह्या सगळ्या यूजमुळे आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण फॉलो केल्या तर बराच मोठा फरक पडू शकतो मला असं वाटतं. मला आता आपण ऑलमोस्ट एक छोटा अजून क्वालिटी ऑफ स्लीप जो मुद्दा आहे ना, की काय होतं एखादा हाय इंटेन्सिटीचा स्टिम्युलस जेव्हा मेंदूपर्यंत पोचतो तेव्हा ते न्यूरॉन्स फायर होतात. ओके. आणि त्यामुळे पुढची सगळं तो न्यूरल पाथवे ब्रेनला ते प्रोसेसिंग करायलाच लागतं. पुढचे सगळे न्यूरॉन फायर होत राहतात जे कनेक्टेड आहेत ते सगळे न्यूरॉन. नाही त्या एस्केलेटरवर न माणसं आली आणि खालच्या मधल्या चौकामध्ये जर गर्दी असेल, वरून ते दिसत नसेल, तर तिथे स्टॅम्पेड होतं ना. ते जर पायऱ्या असतील तर माणसं वरच्या 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 पायऱ्यांवर थांबू शकतात. तसं ह्या एस्केलेटरवर न आल्यासारखे हे स्टिम्युलस घुसत राहतात ब्रेनमध्ये आणि ब्रेनला ते प्रोसेस करतच बसायला लागतात. त्यामुळे खरं तर हल्ली माणसांना जर असा स्क्रीनचा वापर रात्री होत असेल तर त्यांना झोप नाही येत, ब्रेन एक्झॉस्ट होतो आणि तो शटडाऊन होतो.
म्हणून आता जे विजय म्हणला की फ्रेश वाटत नाही, फ्रेश केव्हा वाटतं जेव्हा झोप लागते तेव्हा फ्रेश वाटतं. शटडाऊन झालेला मेंदू काही तास शटडाऊन झालेला असेल तर तेव्हा त्याच्यानंतर उठल्यानंतर फ्रेश वाटण्याची शक्यताच नाही आहे, कारण झोपेमध्ये जे सगळं रिपेअर वर्क होतं, दिवसभराच्या अनुभवांचं, काही नवीन शिकलेल्या गोष्टींचं कॉन्सॉलिडेशन होतं, मेमरीमध्ये ते स्टोअर होणं असेल, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या झोपेमध्ये होतात, शटडाऊन झाल्यानंतर होत नाहीत. सो रिप्लेसिंग स्क्रीन बाय बुक, की झोप येत नसेल तर पुस्तक वाचा ना, कारण पुस्तक वाचताना तो इंटेन्सिटी त्याची एवढी हाय नसते की ती ब्रेन तुम्हाला ॲक्टिवली एंगेज व्हायला लागतं, आणि म्हणून पुस्तक वाचताना झोप येते. मग ती झोप येते कारण ब्रेन झोपतोय, आता शटडाऊनमध्ये नाही गेला येतो. सो हे रिप्लेस करणं की स्क्रीनच्या ऐवजी मग काहीही त्यातलं महत्त्वाचं मटेरियल वापरायचं असेल तर हार्डकॉपी काढा, मुळात ते रात्री वाचूच नका. अगदी अवघड विषय असेल तर तो नक्की रात्री, पण हार्डकॉपीवरनं वाचा, सो दॅट नवीन येणाऱ्या इन्फॉर्मेशनचा इंटरफिअरन्स त्याच्यामध्ये नसतो आणि ती प्रोसेस होत राहते, त्यामुळे ती उलटी मेमरीमध्ये जाण्याची शक्यता जास्ती असते. पण अनफॉर्च्युनेटली काय म्हणूयात, आत्ता लाईफस्टाईल म्हणून आणि काय म्हणूयात, खूप अचीव करायचं आहे किंवा काय म्हणत, जनरलच आपली लाईफस्टाईलच अशी झाली, ती करावं लागतं अशा वेळेस या गोष्टी. हे जे करावं लागतं आहे ना, इथंच आपल्याला की आपण इनफ माइंडसेट कधी आणणार आहोत, की अरे बस नाही एवढं, थांबूया थोडंसं, जे आहे ते आधी त्याचं आनंद घेऊया. लाईन ओढणं महत्वाचं आहे. करेक्ट. आणि अजून एक मुद्दा फक्त छोटासा राहिला आहे, तो या मगाशी जे मी मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये कंपॅरिझनचा मुद्दा. हां, आता पूर्वी जेव्हा कंपॅरिझन ही होतच आली आहे का, म्हणजे चुलत भाऊ असेल, भावंडे असेल, तो शेजारच्यांचा बंडे असेल, तुला बघ त्याला किती मार्क मिळत आहेत, असं कंपॅरिझन होतच होती. पण तेव्हा त्या कंपॅरिझनला माहिती असणारी लोकं आणि एवढंच त्या कंपॅरिझनचं जग सीमित होतं. आता चायनामध्ये बसलेला कोणीतरी माणूस किती खोऱ्यांनी कमवतोय ह्याच्याशी माझी कंपॅरिझन होते, ज्याचं माझा काही संबंध नाही. सो कंपॅरिझनचं सुद्धा जे माहितीमध्ये मर्यादित क्षेत्र होतं ते आता कुठच्या कुठे गेलं, कोणी संबंध नसलेल्या, काही माहीत नसलेल्या जगाच्या कोपऱ्यातल्या कुठल्या तरी माणसाशी माझी कंपॅरिझन मी करते, हे म्हणजे त्याला काही कॉन्टेक्स्टच नाही यार. मुळात सगळे म्हणजे हे कंपॅरिझन आणि ही जी रेस आहे ना, ही सगळी आयडियल सेल्फमधनं झालेली आहे, की मला हे हवं आहे, मला असं बनायचं आहे, मला तसं बनायचं आहे. काय मी काय आहे, प्रोजेक्टेड इमेज ऑफ सेल्फ, आत्ता मी काय आहे मला महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळं मी जरी काय अचीव केलं तरी मला त्याचं कौतुक नाही आहे आत्ता. हां, एवढंच आहे ना, कारण की कंपॅरिझन काय. आणि बरं, आयडियल इमेजसुद्धा कोणी ठरवली आहे, बाजाराने. येस, कन्झ्युमर मार्केट तुम्हाला ठरवतं की तुमचं आयडियल रिलेशनशिप कसं, हिरा हे सदा केली आहे. सो हे सगळं कन्झ्युमर मार्केट ठरवत आहे, कारण बाजाराला तेच हवं आहे. कधी आपण रिडिफाईन करणार व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स गुड लाईफ, आणि आय थिंक दिस इज अ टाईम. आणि पॅन्डेमिकने तो क्लिअर कट सिग्नल दिला आपल्याला, येस, की आता तरी थांबा आणि आता तरी विचार करा चांगलं आयुष्य म्हणजे काय. पण आपण नाही शिकलो, म्हणजे तेव्हा असं वाटलं होतं की वर्ल्ड इज गोइंग टू बी डिफरंट, न्यू नॉर्मल वगैरे शब्द वापरले जात होते. आता लक्षात येतं इट्स ओल्ड नॉर्मल अगेन विथ सम ॲडेड ॲन्झायटी. त्यामुळे मला असं वाटतं आहे की थोड्या मूलभूत प्रश्नांना आता खरोखरी सिरियसली म्हणजे अशा प्रकारच्या चर्चा जर सोशल मीडियावरती आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून घडायला लागल्यानं तर आय थिंक दॅट वुड बी द बेस्ट थिंग, बिकॉज देन यू वुड डेव्हलप युअर ओन सिस्टीम टू डिफाईन अँड ऑल्सो टू डिफाईन इनफ माइंडसेट. सारखं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, वॉन्टिंग मोर आणि त्याला ग्रोथ माइंडसेट म्हणायचं, पण वी नीड इनफ माइंडसेट ॲज वेल, तरच हा बॅलन्स आणि मग तो प्लेजर पेन बॅलन्स पुन्हा रिसेट होईल. अन्यथा तो रिसेट होण्याची मेंदूमध्ये शक्यताच नाही, कारण त्याचं हार्ड वायरिंग त्याच्यासाठी झालेलंच नाही आहे. सतत डोपामिन सिक्रेशन आणि ते रिवॉर्डची जी फिलिंग आहे त्यातनं आपण इम्पल्सिव्ह बनत चाललेलो आहे. काय म्हणजे आपण बघतो की
टॉलरन्स लेवल लोकांचा कमी झाला आहे, पेशन्स लेवल कमी झालेली आहे, कशामुळे आहे की सतत आपल्याला रिवॉर्ड घेण्याची सवय आहे. मग मोबाईल उघडला आणि मग मला चांगला वाटतं आहे, पण जर मी नाही हे केलं तर मला राहवत नाही आहे. मग याचे सगळे प्रतिबिंब आपण जे म्हणतो ते प्रत्येक गोष्टीमध्ये दिसायला लागलेले. बरोबर. मग सिच्युएशन हँडलिंग करण्यापासून असेल, नातेसंबंध हँडल करण्यापासून, मला स्वतःला मला मॅनेज करायचं असेल तर मी नाही करू शकत आहे, काय मी कुठेतरी कमी पडतो आहे. हे कशामुळे इम्पल्सिवनेस आपला प्रत्येकाचाच वाढलेला आहे. सो मला असं वाटतं की मी जे म्हणलं की आपण कुठं थांबलो पाहिजे हे प्रत्येकालाच कळलं पाहिजे. शेवटच्या मुद्द्याकडे जाताना मला एक गोष्ट जी आय थिंक पर्सनल एक्सपिरियन्समधनं सुद्धा येते की काय म्हणूयात, हे सगळं करत असताना ना आपण प्रत्येकजण आपापला एक रॉक बॉटम गाठणार आहे, प्रत्येकजण त्या एका क्रायसिस सिच्युएशनमध्ये जाणार आहे आणि त्यावेळेस आपली सपोर्ट सिस्टीम रेडी आहे का हे डिफाईन करायला लागतं. म्हणजे आत्ता मी एका खूप वाईट फेजमध्ये होतो, पण लकीली मी काय म्हणूयात, आय हॅड पीपल अराउंड मी. मी स्वतःचं एक नेटवर्क असं तयार केलं होतं की जिथे आय कुड गो अँड आस्क फॉर हेल्प. मला नाही वाटत सगळ्या लोकांकडे ती मुभा असते किंवा त्यांनी स्वतः ती माणसं किंवा ते रिलेशन्स तयार केलेले असतात त्यांच्या स्वतःसाठी की हे मला कधीतरी मदतीला येतील, मेंटल गोष्टींसाठी असेल, इमोशनल गोष्टींसाठी, कुठल्याही गोष्टींसाठी. तर सपोर्ट सिस्टीम तयार करण्याबद्दल तुम्ही दोघं थोडं बोलू शकाल तर. अगेन सपोर्ट सिस्टम इथे जे आहे सोशल मीडियाच्या बाबतीत की मला अवेलेबलच नाही आहेत लोक आज बोला. तू जे म्हणलंस की वापर कसा करायचा मग सोशल मीडिया, इथे सोशल मीडियाचा ॲप्रोप्रिएट उपयोग होऊ शकतो की मी अशा ठिकाणी राहतो आहे की तिथं कदाचित लोक नाही आहेत माझ्या आजूबाजूला किंवा इझिली मला एखाद्या ग्रुपमध्ये लगेच सामील होता येणार नाही, अटॅच होता येणार नाही आहे. तर सोशल मीडियाचा वापर अशा वेळी करणं खूप गरजेचं आहे. त्यातनं ती तुम्ही सपोर्ट सिस्टीम उभारू शकता की असे काही ग्रुप्स असतात की ज्याच्यातनं मेंटल हेल्थ सपोर्ट मिळू शकतो, किंवा असे काही एक्सपर्ट्स असतात की ज्यांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता काय. तर मला असं वाटतं की सोशल मीडियाचा इथं ॲप्रोप्रिएट आणि हेल्दी अँगलने वापर होऊ शकतो. तुम्हाला काही तू एक वाक्य आत्ता बोललास की मी अशी सपोर्ट सिस्टीम तयार केली, तयार करणं हा जो मुद्दा आहे आणि कोणीच सांगत नाही, नाही सांगणार, कारण ह्याच्या आधीच्या जनरेशनमध्ये इट वॉज अ पार्ट ऑफ अ लाईफ. ती कुटुंबात होती, आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे होती, चाळीत राहणाऱ्या माणसांची एकमेकांसाठीची होती. सो त्याच्यासाठी वेगळं काही करायला लागत होतं असा भाग नव्हता, ती इतकी सहजतेने विचारत होती. मी आता फ्रस्ट्रेशन टॉलरन्ससाठी समजा एखादं मूल रडत रडत आलं की त्याने मला जिव्या दिलं, त्याने मला चिडवलं, तर आजी पटकन सांगायची अरे ते काही ऐकल्याने भोकं नाही पोडत अंगाला. आता अशा ज्या साध्या साध्या गोष्टी होत्या ज्याला आपण विजडम म्हणतो की जगण्यातलं शहाणपण हे होतं, त्यामुळे आधीच्या जनरेशनने हे पुढच्या जनरेशनला सांगणं हे नाही झालं ह्याचं कारण आधीच्या जनरेशनसाठी ते इतकं सहज होतं. फोन केल्याशिवाय जाणं, फोनच नव्हते मुळात घरोघरी, म्हणल्यानंतर फोन केल्याशिवाय जायचं नाही असा मुद्दाच नव्हता. जाता तर इथून चाललो होतो, सहज म्हटलं डोकावून बघावं आहात का, इतकं ते सहज घडत होतं. आणि असं काही लगेच असे कसे आत्ता आले असं काहीही त्याच्यामध्ये नव्हतं, बिकॉज पीपल बिलीव्हड की घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे असं काय वेगळं अगदी आत्ता असणार आहे जे माझ्या घरापेक्षा वेगळं, भयंकर वेगळं असणार आहे. आणि जे अदरवाईज आपण म्हणतो की ॲज यू से मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल, ते ही माणसं जगत होती. आता काय झालं माहिती आहे का की नंतर हे सगळं हळूहळू डिसइंटिग्रेट होत गेलं, सेपरेट होत गेलं, आणि मग त्याच्यामध्ये नव्याने हे सगळं तयार करायला लागतं, ते वेगळ्या पद्धतीने तयार करायला लागेल हे भानच राहिलं नाही. आणि म्हणून मग आता सपोर्ट सिस्टीमचा विचार, मग तो इन अ फॉर्म ऑफ सपोर्ट ग्रुप असेल एखाद्या आजाराशी किंवा एखाद्या इश्यूशी निगडीत असेल, दोज हू आर गोईंग थ्रू द सेम एक्सपिरियन्स असा असेल, किंवा ही मूळ कल्पना जी आली ती अल्कोहोलिक अनॉनिमसपासून आली ॲडिक्शनच्या साठीचा, आणि दॅट वॉज रादर द बिगिनिंग ऑफ फॉर्मे कन्सेप्ट ऑफ सपोर्ट ग्रुप.
सो आता ते वेगळ्या फॉर्ममध्ये ते डेव्हलप व्हायला लागलेत, पण ते बरेचसे अजूनही इश्यू फोकस्ड आहेत. मला असं वाटतंय की एकूणच समाजामध्ये ही सपोर्ट सिस्टीम आपल्या आजूबाजूला असणं, पण असणं म्हणजे ती आपोआप असणार नाही आहे. त्याच्यामध्ये गिव्हिंग सोशल सपोर्ट, रिसिव्हिंग सोशल सपोर्ट अँड बिल्डिंग दॅट सोशल सपोर्ट सिस्टीम असा सगळा तो भाग आहे. त्यामुळे मग जाणून बुजून अगदी आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या वयस्क व्यक्तींना मदत करणं, बाहेर पडलो असलो तर सहज विचारून की काही काम आहे का, बाहेरून काही आणायचं आहे का, किंवा काही हे करायचं आहे का, इथपासनं छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता आपण त्या अर्थाने एका सर्व्हिस इकॉनॉमीमध्ये गेलो आहोत, म्हणजे बाहेरून मागवायचं तर आज डंजो आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळं आहे. पण दॅट इज अनफॉर्च्युनेटली वी आर रिप्लेसिंग ह्युमन कनेक्शन बाय दिस. हे बदललं पाहिजे. म्हणजे ह्या सिस्टीम आहेत आणि त्याच्यामुळे अनेक लोकांची सोय होते ह्याविषयी माझं दुमत नाही, पण मुळातच असं आपल्याला हवं तेव्हा हवं ते हवं तसं मिळालंच पाहिजे. हा अट्टहास कशासाठी? सो आय शुड गेट व्हॉट आय वॉन्ट व्हेन आय वॉन्ट द वे आय वॉन्ट. अदरवाइज इट्स द मोस्ट हॉरिबल थिंग इन द वर्ल्ड. आय कांट स्टँड इट अँड दॅट मेक्स मी अ वर्थलेस पर्सन ऑर अ वर्ल्ड अ वर्थलेस प्लेस टू लिव्ह. येस, आय ऑल्सो फील अट. त्यामुळे मला असं वाटतंय की सपोर्ट सिस्टीम एक जो भाग आहे जो आता प्रोफेशनल मंडळींच्या ह्याने चालला आहे तो म्हणजे इश्यू बेस्ड आणि मेंटल हेल्थ इश्यू असतील त्याच्यासाठीचे सपोर्ट ग्रुप्स डेव्हलप करणं, फॅसिलिटेटेड बाय सम ऑफ द प्रोफेशनल समटाईम्स ऑर समटाईम्स बाय द ग्रुप इट सेल्फ. आणि पण दुसरा भाग आहे तो रोजच्या जगण्यामध्ये सपोर्ट सिस्टीम असणं. आणि आजाराच्या बाबतीत, मानसिक आजाराच्या बाबतीत तर फॅमिली म्हणून तो डेव्हलप करणं पुन्हा तिथे जो मुद्दा आहे ना, की हा भाग मला असं वाटतं की विजय तुला ग्रामीण भागात सहज लक्षात येत असेल, किंवा अगदी आजी किंवा यांच्याशी बोललं ना आणि एक दोन जनरेशन पलीकडचं विचारलं ना तरी एका तरी माणसाचा असा उल्लेख सापडतोच की जो विक्षिप्त होता, काही फारसं करत नव्हता, पण त्याला त्या एवढ्या मोठ्या घरामध्ये तो ॲब्सॉर्ब झाला. सपोर्ट सिस्टीमचा फरक मी जो बघतो मी ग्रामीण भागातला, जेव्हा पेशंटच्या सोबत जे लोक आलेले असतात ना, मी जेव्हा विचारतो की तुम्ही कोण यांचे, तर त्यांचे उत्तर असतात मी यांच्या बाजू आला. काय? किंवा एखादी तरुण मुलगी आलेली असते, मग मी त्यांना विचारतो की हे कोण? नाही, ही आमची शेजारतीच आहे आणि ही माझी क्लास घेत होती. सो मला हा फरक जाणवतो की अरे यांना काय गरज आहे, ह्या बाजूवाल्या माणसाला काय गरज आहे, आणि ते एवढ्या लांबून आलेले असतात काय, किंवा दुर्गम भागातून आलेले असतात काही लोक, आणि तो त्याची सगळी कामधामं सोडून याला घेऊन आलेला असतो, आणि अजून काही दोन तीन लोकं असतात सोबतची, ती ओळखीमधली असतात आणि त्याचा काहीही संबंध नसतो, त्यांचा डायरेक्ट संबंध नसतो, डायरेक्ट नातं नसतं काय. सो मला असं वाटतं की सपोर्ट सिस्टीमच्या बाबत ग्रामीण भागामध्ये खूप व्यवस्थित सपोर्ट तो मिळतो, ते सिस्टीम एक चांगली आहे, अजून पण आहे चांगली. किंवा सासूसुना पण जेव्हा येतात, आणि मी जे पिक्चर मला सहज लक्षात येतं की सासूला आणलेलं आहे, आणि सून पण ज्या आपुलकीने बोलत असते, सांगत असते सासू बरी व्हायला पाहिजे, इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, ते कुठंतरी शहरी भागामध्ये मला दिसत नाही. ते जेव्हा ऑन ट्रीटमेंट पण ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये ते आपले इगोज आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात, त्या आडव्या येतात, पण ग्रामीण भागामध्ये ते छान वाटतं हे पिक्चर बघून की अरे हे लोकं पण अजून एकमेकांसोबत किती अटॅच्ड आहेत काय ह्या बाबतीत. सो मला असं वाटतं की ती चौकट अजून पण ग्रामीण भागामध्ये आहे, ती असली पाहिजे, जी कुठेतरी आपल्या इथं शहरी भागामध्ये मिसिंग आहे. मी जेव्हा म्हणजे डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा जेव्हा OCD, त्यांचा मुलगा जेव्हा OCD त्याला झाला, ऑब्सेसिव कंपल्सिव्ह डिसऑर्डर, सो जेव्हा त्या मुलाला थेरपीला त्यांनी आणलं, सो माझ्या एक असं लक्षात आलं की हा मुलाला प्रचंड मोकळा वेळ मिळतो काय, त्याचे कंपल्सिव्ह ॲक्ट करायला, त्या ऑब्सेशनमध्ये गुंतायला. आणि मी त्यांना सांगितलं की याला बिझी पण करणं गरजेचं आहे, याला त्याच्या एज ग्रुपमध्ये इन्वॉल्व करणं गरजेचं आहे. सो धक्कादायक आईवडिलांचं उत्तर असं होतं की त्याला मित्रच नाही आहेत किंवा त्याच्या एजचे ग्रुपच नाही आहेत
काय स्वॉम्प ते हेल्पलेस आहेत त्या ठिकाणी. सो अशा वेळी काय करायचं ॲज अ थेरपिस्ट म्हणून हाही प्रश्न पडतो की सपोर्ट ग्रुप आपण जरी म्हणलं क्रिएट करणं तरी आपण म्हणतो की एक नैसर्गिकरित्या पण काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत. तुम्ही सतत सपोर्ट ग्रुपला जाऊ नाही शकत की मी अमक्या गोष्टीला सपोर्ट ग्रुप जॉईन करून मी तमक्या गोष्टी, मग कुठेतरी ते फार मॅकॅनिकल होतं. बरोबर, काय नैसर्गिक नाही राहत. सो नैसर्गिक काही गोष्टी ज्या शहरी भागामध्ये मिसिंग होत चाललेल्या आहेत, म्हणजे हल्ली लहान मुलांना मुलंच नाहीत खेळायला सोसायटीमध्ये, म्हणजे ही गंभीर गोष्ट आहे खरं तर. काय कारण की आपण म्हणतो की लहान मुलांचं खेळण्यातनं सगळं त्यांचे इमोशन्स एक्सप्रेस होत असतात, अँगर फ्रस्ट्रेशन, तेच मुलांना ते मिळत नाही आहेत, तर ते सगळं साचत चाललं आहे. मुलांमध्ये पण जे इश्यूज आपण बघतो ते यामुळेच आहे की नॅचरली नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या मिळत नाही आहेत. पण बोर्डम जो आपण हॉरिबलाइज केला आहे ना, येस हॉरिबलाइज, खरे हो कंटाळा आला आणि खूप कंटाळा आला तर काहीतरी हातपाय हलवशील, कोणाशी तरी काहीतरी बोलायला जाशील, काहीतरी तुझं काहीतरी क्रिएट करशील, नाही तर कोणाला तरी बोलवून आणशील, खेळशील, काहीतरी होईल ना. पण ते होच द्यायचं नाही बोर मुलांना. मुलांनी बोर झालं असं म्हणलं की पालक सगळे सरसावून, मी आता सुट्ट्या यायला लागणार आहेत, येतील आता सुरू होतील शाळांच्या वर्तमानपत्रातल्या सगळ्या छंदवर्गांच्या आणि दिवसभर बिझी करून टाकतात. आणि मग हा घरात बसला म्हणजे विरोधाभास असा आहे ना की मोठं घर घ्यायचं कारण सक्सेसफुल असणं म्हणजे मोठं घर असणं, पुन्हा स्पेस पाहिजे, अमुक पाहिजे, म्हणून मोठं घर पाहिजे, मग ते मोठ्या किमतीचं असतं, मग घरामध्ये सगळी हे पाहिजेत, मग मोठा टी व्ही पाहिजे, म्हणजे सगळी गॅजेट्स पाहिजे, मोठा टी व्ही पाहिजे, ह्या सगळ्यासाठी पैसे पाहिजेत, म्हणून मग आई वडील तेवढे पैसे कमवायला जास्तीत जास्त तास बाहेर राहणार, मग मूल घरात एकटं राहिलं तर ही इलेक्ट्रॉनिक प्रिडेटर्स त्याला गिळेंकृत करणार, म्हणून मुलालाही घरातनं बाहेर काढायचं आणि त्याला एखाद्या शिबिरात घालवायचं. हां, म्हणजे जे घर जे टी व्ही हे करायला आईबाप बाहेर आहेत, म्हणजे शेवटी ते घर आणि ती गॅजेट्स असे तिथे राहतात आणि ते ज्यांनी क्रिएट केलं आहे ते सगळे घराच्या बाहेर. आणि वरचा भाग असा म्हणजे थेरपीला जर आवश्यकता पडली, प्रॉब्लेम याला आहे, तुम्ही याच्याशी बोला आणि एक रिफाईन प्रॉडक्ट आम्हाला द्या, येस. मग तो कुठलाही इश्यू असो आम्हाला पेरेंटिंगचं आउटसोर्सिंग करायचं आहे. येस, मला वाटतं पेरेंटिंग वरती आता एक वेगळाच पॉडकास्ट करायचं. हे सगळे जे मुद्दे आहेत ना की आहे का आहे, म्हणजे हे का घडतंय, का होऊ देत ना, तर राहू देत ते मुलाला प्रत्यक्षात खेळायला जाऊ दे, ते होऊ देत. मगाशी जे मी म्हटलं की सोशल ब्रेन त्याच्याशिवाय डेव्हलप कसा होणार, म्हणजे सी मित्र नसणं हा आउटकम आहे आणि हा सिम्पटम आहे की त्याच्या ब्रेनमधलं हे सोशल वायरिंग तयारच नाही झालं आहे. ते तयार नाही झालं आहे कारण रिअल लाईफ एक्सपिरियन्सेसमध्ये त्याला तो गेलाच नाही आहे. मला सॉरी, मी बहुतेक मुद्दा थोडा डिरेल होतोय पण मला तरीही विचारायचाच होतो. मित्र नसणं आता परत विदाऊट बीइंग इनसेन्सिटिव्ह काय म्हणूयात, इंट्रोवर्ट असणं आणि त्याचं जे काय आता वेगळंच ग्लोरिफिकेशन, परत परत रिपीट करतोय की मी इनसेन्सिटिव्ह न होता हे बोलतोय पण त्याचं ग्लोरिफिकेशन जे झाल्यासारखं वाटतंय आणि मग ते कारण द्यायचं की नाही तो इंट्रोवर्ट आहे. करेक्ट, मग इंट्रोवर्टची शाल पांघरायची आणि मग सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पासून पळून जायचं आणि नंतर मग कंप्लेन करत बसायचं, म्हणजे मला ते प्लीज. ह्याचं दुसरी बाजू म्हणजे मी सांगते, ह्या दोन्ही फिनॉमिना आहेत. एक भाग असा आहे की इंट्रोवर्शन आणि एक्स्ट्रोवर्शन हा एक कॉन्टिन्युम आहे आणि दिस इज हाऊ इट हॅज बीन, ते बाय डिझाईन आहे, त्या डिटेल्समध्ये आत्ता आपल्याला जायला नको, पण तो जेनेटिक सेट पॉइंट आहे, ते फिजिओलॉजिकल एक डिझाईन आहे ज्याच्यामुळे इंट्रोवर्ट, ठीक आहे एनिवेज आहे हे तर सांगते, की इंट्रोवर्ट माणसाचा जो मेंदू असतो हा म्हणजे आपल्या प्रत्येकाचा किती हाय आणि किती लो आपण टॉलरेट करू शकतो असा एक जेनेटिक सेट पॉईंट असतो, बरोबर. okay. म्हणजे किती बोर्डम आणि किती लो आपल्याला चालतं आणि किती एक्साइटमेंट चालते. okay.
हा जेनेटिक सेट पॉइंट असतो. ब्रेन नेहमी इक्विलिब्रियमकडे येण्यासाठीचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याच्यावरतीच आपलं स्वास्थ्य अवलंबून असतं. आता इंट्रोवर्ट माणसाचा मेंदू हा माइल्ड किंवा मॉडरेट इंटेन्सिटी ऑफ स्टिम्युलसने सुद्धा फटकन त्याचे अराउजल लेवल वाढते. ओके, तर आता अराउजल लेवल एवढ्याशा स्टिम्युलसने सुद्धा जर वाढत असेल तर ऑब्व्हियसली ती व्यक्ती अजून 10 जणांना फोन कर, अमुक कर, तू येतो का, बाहेर पडू का, असलं काहीही करणार नाही, कारण ब्रेनला इक्विलिब्रियममध्ये राहायचं आहे. हे डिझाईन आहे. वेअरएज एक्स्ट्रोवर्ट माणसाचा लो लिफ्ट व्हायला त्याला हाय इंटेन्सिटी ऑफ स्टिम्युलस लागतं, त्यामुळे तो स्वस्थ फार बसूच शकत नाही. त्या तेवढ्या केल्याशिवाय तो लो त्याचा लिफ्टच होत नाही. बरोबर, हे डिझाईन आहे. आता अलीकडच्या काळापर्यंत, रिसेंट पास्टपर्यंत, हा इंट्रोवर्शन असंच, म्हणजे एखादा माणूस असायचा जो बोलगेवडा आहे, ज्याला भरपूर मित्रमंडळी आहेत, बाकी घरामध्ये सर्वसाधारणपणे आपण बरं, आपलं बरं, वेळेला उपयोगी पडावं, एकमेकांची सुखदुःख बोलावीत, ह्याच्या पलीकडे हॅपनिंग असणं आयुष्य हा मुद्दाच नव्हता. आणि असा एखादाच माणूस असायचा. आता काय झालं आहे, मीडियाने असं ठरवलंय की एक्स्ट्राव्हर्शन इज नॉर्म, सो एनिथिंग अदर दॅन एक्स्ट्राव्हर्शन इज सबनॉर्मल, विच इज नॉट द फॅक्ट. आणि इंट्रोवर्ट माणसाला सुद्धा हे तर जे तू म्हणलास तसं एक्सक्यूज देतो तो मुद्दाच नाही आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी इंट्रोवर्ट माणसांची सुद्धा मोजकी का होईना पण आपापली जोडलेली नाती होती, पण त्याच्यासाठी ज म्हणजे डेव्हलपिंग डीपर कनेक्शन हे होत होतं. आणि एक्स्ट्रावर्ट माणसांचे गोतावळे असायचे खूप, इंट्रोवर्ट माणसांचे हाताच्या बोटावर मोजणे इतकी 4 लोक असायची. पण आता इंट्रोवर्शन हा प्रॉब्लेम म्हणूनच बघितला जातो, बिकॉज एक्स्ट्रोवर्शन हे नॉर्म ठरवलं मीडियाने. आयुष्य हॅपनिंग पाहिजे, तुम्हाला सतत मिळणार, हा एक निराळा हे सुरू झाला. त्यामुळे आयडियल सेल्फ एक्झॅक्टली हे सोशल मीडिया, त्यामुळे मुळात इंट्रोवर्ट असणारा माणूस ना अजून कॉम्प्लेक्स व्हायला लागतो. त्याला वाटतं देर इज समथिंग रॉंग विथ मी. अनेक वेळेला पालक घेऊन येतात मुलाला, हा फारसा इतर मित्रांमध्ये मिसळतच नाही, आणि सांगायला लागतो देर इज नथिंग रॉंग विथ द चाइल्ड, तो एकटा आहे आणि तो जण आनंदात आहे आणि छान आपापला वेळ घालवतोय, तर दॅट्स ओके. जास्तीत जास्त रिअलिस्टिक अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. आणि तसाच होता तो. येस, ओव्हर इन्फॉर्मेशन जे प्रत्येकाकडे आहे त्याचा हा परिणाम आहे मला असं वाटतं, की त्यामुळे आपण ओव्हर कॉशियस झालेलो आहोत प्रत्येक गोष्टी, छोट्या गोष्टीबाबतही आपण ओव्हर कॉशियस झालेलो आहोत. येस, आपण हा काय म्हणतो जवळपास संपवलाच आहे. थोडं टॉपिक डिरेलही झालं, पण मला असं झालं की तुम्ही दोघेही आता सापडलाच आहात, सगळे प्रश्न विचारूनच टाकू. तर एकदाच थँक्यू सो मच तुम्ही दोघेही या पॉडकास्टवर यायला हो म्हणालात. आम्ही जेन्युइन प्रयत्न करतोय की असे काही मुद्दे आहेत जे आम्हाला खूप मॅटर करतात, ते काय म्हणूया, त्याच्यासाठीच्या स्पेसेस तयार कराव्या, कारण या पद्धतीच्या चर्चा आम्हाला स्वतःलाच कोणासोबत करता येत नाही, आणि हीच मोठी दरी भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तर थँक्यू सो मच तुम्ही आलात, थँक्यू सो मच तुम्ही खुसफुसला ट्यून इन केलं, आणि याच्या पुढच्या एपिसोड्समध्ये कोणते विषय, कोणते अनकम्फर्टेबल टॉपिक्स वरच्या तुम्हाला ओपन कॉन्व्हर्सेशन्स करायला आवडतील हेही आम्हाला सांगा, आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू. आणि थँक्यू सो मच. हा पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज अमुक्तमुकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.